नमस्कार, रंगदेवता आणि नाट्यरसिक प्रेक्षकांना विनम्र अभिवादन करून सृजन द क्रिएशन सविनय सादर करीत आहे दोन अंकी नाटक चलो एक बार फिर से। लेखक आणि दिग्दर्शक श्री राजेश देशपांडे, निवेदक प्रियंका पालकर, पार्श्वसंगीत प्रितीश खंडागळे, कलाकार शुभम कुशे, गौरी फणसे, वनमाला वेंदे, अमेय पोवार। सृजन द क्रिएशन सादर करीत आहे दोन अंकी नाटक चलो एक बार फिर से। अंक पहिला, प्रवेश पहिला। वेळ रात्रीची 11 वाजून गेले आहे। उपनगरातल्या एका नवीनच डेव्हलप झालेल्या भूभागातला एक नवीनच टॉवर तुरळक लोक राहायला आले, ज्यांना अति घाई आहे असे। इतर काम तसा हा आयसोलेटेड एरिया आहे। टॉवर अत्याधुनिक असला तरी बऱ्याच सुविधा अजून उपलब्ध नाहीये। काशीमीरा भागात हे शशी सावंतचं घर, वन बेडरूम, हॉल, किचन, मोजकच गरजेपुरत सामान, टीव्ही आहे, तसा कोळाचे फ्लॅट अजून, नवीन रंगांचा गंध आहे। अजून तरी कुणीही वास करायला आलं नसल्यामुळे इतर कुठलेही वास नाहीये। वर्जिन फ्लॅट। दार उघडलं जात, एक नवपरिचित जोडप दिसत, नुकतच लग्न करून आले। तो शशी सावंत, वय 30-32, कॉर्पोरेट, एका इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी मध्ये मोठ्या पोस्टवर। सुंदर नाही पण देखणा, आजच्या काळात स्वतःला विकायला जे लागत ते आहे याच्याकडे। व्हेरी प्रॅक्टिकल। तर ती अग्नी, अग्नी शशी सावंत, पूर्वाश्रमाची अवनी नरसिंह देशमुख पाटील, गड हिंगलजकर। हा सावंत सावंतवाडीचा, ती BA, MA करायचंय वगैरे। खूप स्वप्नील, तरल, आदर्शवादी, भावनाशील, तत्कण डोळ्यात पाणी येणं वगैरे। ग्रामीण निरागस्ता आणि अस्सलता आहे तिच्यात। शहरी प्रदूषणाचं वारं अजून कानातून डोक्यात गेलेलं नाही। शशी रूढ तर अवनी क्रूड आहे। ह्याचं बोलणं कॉर्पोरेट तर तिचं ग्राम्य। लग्न रजिस्टर केलं तर हे असं जोडप येत। तो आत येऊन लाईट्स लावतो, ती अवघडल्यासारखी दारातच उभी। तर तो लाईट्स लावतो आणि या वेलकम, वेलकम टू आवर व्हाईट हाऊस फर्स्ट लेडी। व्हाईट का, मस्त आहे की आपलं घर। घराला असं बोलू नये, वास्तू देवता तथास तू म्हणते। तुम्हाला सांगते आमच्या गडिंगलच्या इटल्या पाटलाचं असंच झालं। आणि मॅडम, मॅडम, मिस अवनी नरसिंह पाटील देशमुख गडिंगलजकर, मी ते आताची सौभाग्यवती अवनी शशिकांत सावंत मुंबईकर, मूळगाव सावंतवाडी, जन्म 1900। बास बास बास, अगदी सगळी ओळख आत्ताच नको, हा होईलच की हळूहळू। हा तर मी ते व्हाईट हाऊस नाही ग, व्हाईट हाऊस म्हटलं, अमेरिकन प्रेसिडेंटचा महा। हा ते माहिती, तुमचा उच्चार चुकला जरा म्हणून। बर या की आत आता, असा बेळगाव का झालाय तुमचा? ते माप वलांडायचं, ववाळायचं, नाव घ्यायचं। इथं कोण ववाळणार आपल्याला आता? आपणच आपल्याला ववाळून घ्यायचं, जगाला कशाला ववाळायला पाहिजे। तुम्ही माप करा ना। काय हा गावठी, काय हा गावठी वेडेपणा, ह्याने काय होत? ह्यातच मज्जा असते, ह्यातनच गोडवा वाढतो ना आतातला। आमच्या आई नेहमी म्हणते की संसार सुखाची चव ही शेतकरी जमिनीतनं पीक घेतो ना तशी घ्यायला पाहिजे। जमिनीवर माया करावी लागती तर असं कसदार पीक येत। पण आमच्या आबांनी कधीच ऐकलं नाही, काढला नांगर बांधले बैल की झालं पीक येण्याशी मतलब म्हणे। मी पिकण्याआधी आत या आता। आओ, आधी नाव घ्या हवं की? बर घ्या। दार कोण अडवणार? आत्य बहिणी अडवायचं असत। मला बहीण नाही ना, मी एकुलता एकच आहे ना। आत्या तुम्हीच हा अडवा हा, आणि म्हणा माझी मुलगी तुझ्या मुलाला करून घेशील। हे कसं शक्य? काय आत्या बाई म्हणून म्हणा ना आत्ता, म्हणा।
काय हे तुझे एक एक यातच मज्जा असते. आई म्हणते संसाराची गोडी ही झाडावर पिकवलेल्या आंब्यासारखी असावी, चुना लावून पिकवलेल्या नाही. संसार असा पिकू द्यावा झाडावरच्या आंब्यासारखा. हा आणि कावळे येऊन तो आंबा टोचून गेले तर, नाहीतर आलं मध्येच अकाळी वादळ आणि गेला गळून आंबा तर, आजवरून पुढच्या क्षणाची गॅरंटी नाहीये. झाडावरचा पिकणारा आंबा बघत बसलो ना तर सीझन संपून आवळे आणि चिंच येतील मार्केटमध्ये. वेळच्या वेळी व्हावं लागतं सगळं. पूर्वी मिशा फुटल्या फुटल्या लग्न व्हायची, तिशीला इसम आजोबा व्हायचा, आणि आता तिशी उलटली तरी लग्नाचा अजूबा कधी घडेल हे ठाऊक नसतं. आता आमच्याच घरचं बघा ना, आमच्या ताईचं पहिलं बाळंतपण आणि आमच्या आईचं लास्ट बाळंतपण एकदमच झालं. म्हणजे आमची ताई 25 ची आणि आई 52, जावई 26 ना आणि सासरा 65. यात मज्जा असते. यात कसली मज्जा. हो घर खेळत राहते, गोकुळ कूल राहते घर, गोठ्यात एक वासरू आणि घरात एक लेकरू, सतत खेळत हवं घर कस प्रसन्न राहते. हो तर पण आपल्या बाबतीत हे दोन्ही शक्य नाहीये बर. इथे मुंबईत खेळती हवा आणि खेळता प्रकाश असलेलं घर मिळालं हेच नशीब आपलं. हवा प्रकाश हवा, पकडी हवी, छकुली हवी, छकुला हवा. बस 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 हा एकच कोणतरी हवा नाहीतर हवी, तिला हजार नावाने बोलवा हवं. आय डोंट माइंड, लोकांनी नावं ठेवण्यापेक्षा आपणच भरपूर नावं ठेवू त्याला. हा पण जी कोणी हवा हवी आहे ती मात्र लवकर हवी आहे. हा म्हणजे त्यांना अटकत असतं ना, आजच जाहिरात आणि आजच तिकीट विक्री. तस आजच पहिली रात्र आणि आजच इव्हाना बोलण्याच्या नादात ती आत आले. आपली पहिली रात्र आहे असं वाटत नाही ना. म्हणजे इतक्या मोकळेपणाने बोलतोय आपण आणि मुख्य म्हणजे बोलतोय. नाही तर आमच्या आई आबा कधी तोंडाला तोंड लावून बोलताना मी बघितलं नाही दोघांना. म्हणजे असं आई टू आई, आई टू आबा, पण त्यांना 8 मुलं झाली. 8 ना, सोनू मोनू बारक्या. हा 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 8 8 8 8. आई शूट कोण राहिलं 9. नाव नाव घ्यायचं राहिलं की ते राहू दे. आता आपली नाव पुढे सरकवूया. प्रवास एन्जॉय करायचा असतो, पोचायची काही नाही करू, त्यातच मज्जा असते. ऐका हा. पश्चिम महाराष्ट्राची कोकणाशी झाली युती, पश्चिम महाराष्ट्राची कोकणाशी झाली युती, आणि शशीरावांचं नाव घेते ठेवून भास्कराची स्मृती. वा 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 हा भास्कर कोण. सूर्य तुम्ही, चंद्र शशी. गौला चंद्रापुढे झुकताना मावळलेल्या सूर्याला विसरणं बरं नाही. बर 12 वाजले, सूर्य उगवायच्या आधी जरा तो तिला जवळ घेतो, म्हणजे आधी हात हातात घेतो. सॉरी सॉरी मेहंदी रंगली नाही म्हणावी तशी. तो हात त्याचा किस घेऊ जातो. मेहंदीचा वास बरा नाहीये. तो तिला जवळ ओढतो, ती घाबरते. काय झालं, कोण आहे इकडे. तिचा चेहरा हातात घेतो. मेकअप उतरला दिवसभरात. तो तिचं चुंबन घेऊ जातो. लिपस्टिक लिपस्टिक लागल, नवं लिपस्टिक आहे, एनर्जी येईल. साडीच्या पिला टोच. थांब. तिला बेडरूम मध्ये घेऊन जातो. हे घे, एक सेक्सी गाऊन देतो. घाल. हे काय टोपी आहे. नाही गाऊन आहे, घाल. हा गाऊन. अहो माझं एक लहानपणीच जबलो होत एवढं, याच्यात कशी मावून मी. तुमच्या ह्या मुंबई सारखी होईल की त्याच परप्रांतीय घुसून घुसून फाटल ती. नाही स्ट्रेचेबल आहे तो, म्हणजे पार इकडे पनवेल, इकडे कर्जत, तिकडे पालघर पर्यंत घेर वाढतो त्याचा. वेअर इट. नको ना, मला लाज वाटते भरक्या पुरुषासमोर असं एकदम.
परखा पुरुष? अगं भट्टा बामणाच्या साक्षीने नसेल पण रजिस्टर लग्न झालंय आपलं. हो पण आजच झालंय ना, म्हणजे शपथ घेतल्याच दिवशी काय मंत्री कामाला लागत नाही. सो फनी यू आर, गुड सेन्स ऑफ ह्युमर, छान बोलतेस तू. येत आहे आपसुक भास्कर, भास्कर म्हटली तरी बोलत राहते मी. काही लोकांना ना खाण्याचा बसमी असतोय, तसं मला बोलण्याचा बसमी आहे. तुम्हाला सांगते मला काही बाकी नाही राहिलं तरी चालतंय, फक्त बोलायला हवं. पण माझं तसं नाहीये ना, मला बाकी सगळं लागत आणि मग वेळ मिळालाच तर बोलणं. हा पण आता वेळ मिळालाय तर बोला की काय बोलू. काय पण तरी म्हणजे तुमच्याबद्दल मी सांगितलंय की ते सांगितलंय. हो काय लवकर वाढली, बाबा गेल्यामुळे वर्षभरात लग्न करावं लागलं घाई घाईत, लालबागची खोली इकून ही रूम घेतली. आणि रूम फ्लॅट आहे हा. ते तुम्ही इव्हेंट मॅनेजर आहात, महिन्याला 1,00,000 रुपये पगार आहे, त्यातले कर्जाचे हप्त्याला 25 जातात आणि अगं हो 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 सगळंच माहिती आहे की तुला. आणखी काय सांगू पर्सनल म्हणजे काही व्यसन बिसन? मला सुपारीच्या खांडाचं व्यसन नाही. काय सांगता म्हणजे कुठलं तरी मोठं व्यसन असणार. कसलं? पोरी बिरींच चायला पोरगी डोक्याला ताप देणार आहे. माझ्या डोक्यावर हात ठेवून कसम घेऊन खरं खरं सांगा. अगं पहिल्याच रात्री डोक्यावर हात ठेवून कसमा काय घ्यायला लावतेस, किस्म्या घ्यायची वेळ आहे. सांगा ना किती मुली आल्या लाईफ मध्ये. आधी तू सांग. माझ्या खूप खूप मुली आल्या लाईफ मध्ये. खूप मैत्रिणी आहेत मला, माझी लगेच मैत्री होते. मुली नाही ग, मुलं. मुलं? काय झालं? आठवते एक तो हा, दुसरा तो आणि गावाकडे कुठं काय सगळेच राखी बंधू. मानलेले भाऊ म्हणजे मोस्ट डेंजरस. असं काय नसतं हा, आम्ही मानतो मनापासून भाऊ. तुम्ही मुली मानत असाल पण पोर आधी हात धुवून मागे लागतात आणि मग हात चोळत बसायची वेळ आली की राखी बांधायला हात पुढे करतात. तेवढीच जवळ एक मानलेली बहीण म्हणून सगळ्यात सोयीचं. अरे हेल्दी मैत्री का नाही करू शकत? तेच ना, मग तुमच्या किती आहेत हेल्दी मैत्रिणी? आली माझ्यावर आता. विषय आपला सुरू आहे ना. आओ सांगा ना, मी पुन्हा पुन्हा नाही विचारणार. म्हणजे काय अगदी असं लवे फरत असेल असं काय नाही, पण एखादी असेलच की मनात भरलेली हवी हवीशी वाटणारी पण न मिळालेली किंवा वाईट वरचा तुम्ही नाकारलेली. खरं सांगू? हा कसम से. बघ ऐकायची तयारी आहे? हा भूतकाळ ओकून ऐकून विसरून जावा आणि स्वच्छ मनानं भविष्याला सामोरे जावं असं आमच्या गावचा भास्कर बुवा म्हणायचा. मग ऐक होती एक GF. हो खूप सुंदर असेल ना. खूप सुंदर होती. मग तटलं कुठं म्हणावं? तटलं. बेल वाजली, तो जाऊन दाराच्या आय होल मधून बघतो, कुणी दिसत नाही. कोणी? कुणी दिसत नाहीये. बुद्धीत नाही ना. शट अप, आय होल वर हात ठेवलाय वाटत कोणीतरी. उघडतो तर दारात समिंदर आहे फुल टू सेक्सी गाऊन मध्ये, सेम टू सेम अग्नीला दिला तसाच. हाय. दोघेही बावचाळले. अरे तुम्ही इतके का दचकला? एम आय लुकिंग लाईक अ घोस्ट? भूत दिसते मी? हॅलो काय झालं, अशा का बघताय तुम्ही? नाही
बघते की या बिल्डरनं फ्लॅट सोबत गाऊन पण फ्री दिली आहेत की काय म्हणजे म्हणजे आमच्याकडे पण सेम टू सेम गाऊन आहे. ओ डोंट टेल मी सो फनी व्हॉट अ कोइन्सिडन्स. बाय द वे आय एम समिंदरा समिंदरा चंद्राद्रे. तुम्ही शशिकांत सावंत ना? हो तुम्ही कसं ओळखलात? नेमप्लेट. सो फनी यू आर. यू? आय एम नॉट फनी. आय एम अवनी. सो अवनी शशिकांत सावंत यांची मिसेस. ऑब्विसली सो फनी. तुम्हाला ताक हवं होतं काय? पण आमच्या घरात सॉरी ऍक्च्युली सॉरी टू डिस्टर्ब यू. अहो काय झालं ना, इथेच राहते शेजारी, नुकतीच आली आहे लिव्ह इन लायसन्स वर. एफबी वर चॅट करत होते बी एफ सोबत. अहो तेवढ्यात अचानक लाईट्स गेले आणि मला काय करावं तेच सुचे ना. एफबी वरून बी एफ ला बोलवायचं ना. सो फनी. येणार तो पण उद्या. पण आत्ताच काय ना, तो आल्यावर कोणाला हवेत लाईट्स. तू का हसतेस? त्यांना वाईट वाटेल ना. बर तुम्ही एक काम करा ना, खाली जाऊन वॉचमनला सांगा की. अहो तेच करणार होते पण नवीन टॉवर आयसोलेटेड. वॉचमनने काही केलं म्हणजे? आजकाल काय काय होतंय बघताय ना, असं नाही फेमस व्हायचंय मला. ओ बाई हे सगळे तुमचे ना त्या एबीबीएफचे परिणाम आहेत. सॉरी हा, एक्स्ट्रीमली सॉरी. अहो एकटेच होते म्हणून डिस्टर्ब केलं तुम्हाला, नाहीतर न्यूली मॅरिड कपल्स ना त्याच्या पहिल्या रात्री डिस्टर्ब करायचं पाप नसतं केलं मी. हाय शॉट, तुम्हाला कसं कळलं की आम्ही न्यूली? हे काय दिसतंय, नवीन गाडीचं प्लास्टिक अजून तसंच आहे. तू का? त्यांना वाईट वाटेल ना. हे बघा मॅडम, समिंदरा सम म्हटलं तरी मला खूप आवडेल. सम दोन लाटांमधली. मॅडम आता 12:30 वाजलेत रात्रीच. हा आता नॉर्मल माणसाची झोपायची वेळ. हा आणि इथे इतका उंचावर हवा पण त्याची छान आहे, त्यामुळे तुम्ही आता झोपा. हा उद्या सकाळी उठून बघा लाईटचं काय ते. अहो पण ना माझा लॅपटॉप चार्जिंगला लावलाय आणि मोबाईलची बॅटरी पण डाऊन आहे. आय फील सो हेल्पलेस, सो इनसिक्युअर. मला ना खूप रडू येतं हो मोबाईल बंद असला की. प्लीज प्लीज हेल्प मी. तुम्ही ना तुम्ही फक्त एकदा येऊन बघा काय झालंय. अहो इथे सहज होण्यासारखं नसेल तर मी खरंच सोडून देईन तुम्हाला हो, पण प्लीज प्लीज आता हेल्प करा प्लीज. रडू नका तुम्ही. अहो जावा ना बघा ना, एकट्या एकट्या उद्या माझ्या अशी वेळ आली तर. तुमच्यावर अशी वेळ आली ना तर घरात बसा गपचूप, मी आल्यावर बघेन काय ते. उगाच लोकांच्या बेल वाजवत फिरायचं नाही. बर आलो मी. काय म्हणू तुम्हाला? आवनी अहो म्हटलं तरी चालते, पण आव जाऊ नका करू. सेम एज मला पण. थँक्यू. हा या ना तुम्हाला दाखवते. शशी तिच्या मागून समीच्या हॉल मध्ये येतो. मिट्ट काढू बाहेरचा प्रकाश थोडासा आत येतो. कुठे आहे तुमचा मेन स्विच? इथेच. असं म्हणून त्याला लगेच मिठी मारते. आय लव्ह यू शशी. हा काय मूर्खपणा आहे, तू इथे कशी आली? मी बोलले होते ना तुला, तू मला सोडलंस तरी मी तुझी साथ सोडणार नाही आयुष्यभर. प्रेम केलंय रे मी तुझ्यावर अगदी मनापासून. तू मला सगळीकडून ब्लॉक केलंस पण तरीही तुझी माहिती मिळणं खूप सोपं होतं मला. छोटी सी है दुनिया पहचाने रास्ते है हम कहीं तो मिलेंगे तो पूछेंगे हाल. तुझीच रिंगटोन होती ना? सोड, वेडेपणा करतेस तू. आपलं जे काही होतं ते कधीच संपलंय. संपत काहीच नाही रे, फक्त थांबत.
एनर्जी कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, इट कॅन बी ट्रान्सफर्ड. एनर्जी मरो, इथे इलेक्ट्रिसिटी गेली आहे ती, आधी बघूया. ती गेली नाहीये, मी घालवली आहे मुद्दाम. तुला काय हवंय? तू ते आता शक्य नाही शशी, मंगळसूत्रासाठी नाही रे, फक्त सहवासासाठी हवं. तर मी तुला शशी भाऊ म्हणते, मी तुझ्या बायकोला बहिणी असंही म्हणण्यावर काय असत ना. शट अप. तेवढ्यात अग्नी मेणबत्ती घेऊन येत. घेतली का? तो समीला ढकलतो. म्हंटल पेटली का लाईट? हा, ते काळोखात फ्यूज नाही सापडत आहे. हा, जपून जरा, नाहीतर भलतीच बटणं दाबाल. तुम्हाला सांगते, आमच्या इचलकरंजीचा मामाचा भाचा असाच चिकटला, सापडला. तो स्विच वर सापडला, फटकन आली जण मुद्दाम बंद केल्यासारखी. ओव्हरलोड झाला ना कि ते स्विच आपोआप बंद होतात, आग लागू नये म्हणून. अहो मग तर तुमच्या घरातले व्हायला हवे. ओव्हरलोड तिथे आहे, मी तर एकटीच आहे. चला आता. थँक्स. अहो थांबा थांबा वहिनी. अहो पहिल्यांदाच येत आहे घरी. हळदी कुंकू ओटी. त्यातच मज्जा असते. नाही, ह्या वेळेला ह्यात कशातच मज्जा नसते. ओटी भरताय, ऑलरेडी ओव्हर टाइम झालाय. चला बाय, गुड नाईट, स्वीट ड्रीम्स. हा, सेम टू यू. हा. अग्नी जवळ जाऊन तिच्या पाया पडते. ओ काय करताय? वहिनी म्हंटलत मगा, मोठ्या वंश तुम्ही आता. इथे कोण आहे दुसरं मला? हा, ये पण एकुलती एकच आहेत, ह्यांना पण वहिनीचा आधार नाही. आपण चांगले असलो की चांगली माणसं भेटतात ती, अशी नाही का? येते. शुभरात्री, शुभ स्वप्न. या, सेम टू यू. तुमच्यासाठी तर माझा दरवाजा कायम ओपन आहे. तेवढ्यात त्यांचं दार हवेने लागतं, दोघे बाहेर अडकतात. आणि आमचा बंद झालाय. द्या चावी, द्या. कसली चावी? हा दरवाजा आहे ना, त्याला एक भोक आहे ना, त्यात एक अशी वस्तू घालून फिरवली की तो दरवाजा उघडतो, त्या वस्तूला चावी म्हणतात. हो का? मग ती अशी वस्तू तुमच्याकडेच आहे. तुम्ही ती इथं मगा घुसवली आणि हे उघडलं, आणि आत गेल्यानंतर ती कुठं ठेवली ते मला नाही माहित. पण मग अशी इथं तिथ्या अंधारात ती मेणबत्ती घेऊन कही दीप जले कही दिल सारखं आला तवा चावी आणायचं नाही सुचलं. मला काय माहित तुम्ही तुमची चावी अशी बाहेर काढून ठेवता ती. पण यायची काय गरज होती तिथे मेणबत्ती घेऊन? म्हणून तुम्हाला बटणं सापडली ना, नाहीतर वंश तुमच्या शर्टाची बटणं तपासत राहिल्या असत्या. तू बघितलंस? बघायचं नव्हतं का? बाप काय त्याच्यात. अहो अंधारात होत अस, गावाला रोज लाईट जायची, मग अंधारात कोण कोणाला धडकायचं कळायचं बी नाही. उजेडात होते पुण्य, अंधारात पाप. येऊन असं किती खरं तर अंधारात होत ते पुण्यच असत, ते उजेडात आलं की मग पाप ठरत. म्हणून तर म्हणतात ना, अंधारात चूक वय की नाही वंश. तुम्ही मला वंशा नका म्हणू प्लीज. आता तुम्ही मला वहिनी म्हटल्यावर तुम्ही माझ्या वंशच ना. आणि म्हणण्यावर काय असतो, मनातल्या भावना महत्वाच्या. तुम्ही जर आधी आले असते ना, तर नाव घेताना तुम्हालाच दार अडवायला लावलं असत. इथे पॅसेज मध्ये थांबायचं का रात्रभर? काय म्हणालात, मला ऐकू नाही आलं. मी येतो म्हटलं, चावीवाला मिळतोय काय बघतो. इथे पॅसेज मध्ये थांबायचंय का रात्रभर? मी मघाशीच म्हटलंय, माझं दार तुमच्यासाठी कायम ओपन आहे. मग बंद करा ते आणि झोपा तुम्ही. हा, आमचं आम्ही बघतो. ते आहेच, पण माझ्या घरी येऊनही बघू शकता. तशीही मी बेडरूम मध्ये एकटी झोपत नाही, यु नो. ही नो, यु नो, यु नो. मला क्लॉस्ट्रोफोबिक होत, म्हणजे ना असं गुदमरल्यासारखं. सो यू आर वेलकम. राहावे की एक रात्र यांच्याकडेच? एका रात्रीचा तो प्रश्न आहे. प्रश्न एका रात्रीचा नाहीये, पहिल्या रात्रीचा आहे. हो वहिनींसाठी वंश
सॉरी आय मीन अवनीसाठी ही बेडरूम काय नवीनच आहे ना, आणि माझी बेडरूम तशी वर्जिन आहे. त्यांना वाईट वाटेल ना. आओ राहूया की इथं. हा चार पाच तासांचा प्रश्न आहे. गावाला लग्न केलं असतं तर आता शिवराग देवळापाशी पण पोहोचली नसती. ग्रामदेवतेच्या पाया पडून झालं की मग पाटलाचा मान पाटलासमोर वाकावं लागतं पहिल्या रात्री. तोडप्याला त्याचा आशीर्वाद घेतला की मग घरभरणी पहाट होते उजाडत वराडी मंडळींचे पाय गळ्यात आणि नवरा नवरीचे डोळे पायात अशी गत असते. ती गप्पा मारता मारता समीच्या घरात येऊन बसते. समी ही तिला दाद देत बसते. शशी बाहेर ऑकवर्ड. म्हणजे पहिल्या रात्री काहीच होत नाही एवढं सगळं होत की? तसं नाही म्हणजे मिलन नवरा बायकोच. छा छा तशी पहिली रात्र आठवडा भरानंतर उगवते समदा गोंधळ संपल्यावर. पण त्यातच मजा असते. आता बायको म्हणजे काय मोबाईल आहे काय? घेतला पिसकी सुरू. हो कोण पाहिजे? मी इथे. अय्या तुम्ही अजून बाहेरच होय? मला वाटलं आला दात. हो आत या की पहिल्या रात्रीच दार फोडण्याचा उतावळेपणा नका करू. उगाच आवाजानं शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्रास. आत या. आपण निघूया इथून. आणि कुठं जायचं? जवळ कोणी आहे का आपलं? ये काश्मीरा माझ्या आत्या कांजूरला तुमची शिवडीला दोन्हीकडे मी पाहुण्याची गर्दी. आपण हॉटेलला राहू. धाड पडते तिथे पोलिसांची. काय म्हणजे आणि हॉटेलमध्ये राहण्यासाठी पैसे लागतात ना. आणि आय थिंक तुमचं पाकिट आत राहिलंय आणि मोबाईल सुद्धा. मग आणि हिच्याकडनं पैसे घेऊन हॉटेलात राहण्यापेक्षा इथेच राहिलेलं काय वाईट बरं? हा हो तर आपण हिला पैसे देऊ वधूवर कमाई. असकी का वाईट वाटेल म्हणून. शशी आत येऊन तरा तरा गॅलरीत जातो. हो हो थांबा एवढा काय वाईट जोक नव्हता. मी एवढी नाही टाकत आहे. इथून आमच्या गॅलरीत जाता येतं का ते बघतोय. नको नववा मजला आहे हा. आणि नववं लग्न आहे तुमचं. अहो पहिल्याच रात्री नवऱ्याची आत्महत्या. बायकोवर भलताच डाऊट घेतील लोक. मरत नाहीये मी. मग तर अजूनच वाईट. अहो अपंग नवरा आयुष्यभर सांभाळायचे भोग भोगावे लागतील बिचारीला. बॅटरी काढलेला मोबाईल सारखं हँडसेट तर आहे बट नो यूज. अंग कटाला. पुढचं चित्र डोळ्यासमोर आलं की एकदम असं कस कस झालं. उतावेळ नवरानी गुडघ्याला बँडेज. ओके ओके चल मी एक काम करा आज जा बेडरूम मध्ये. चला मला झोप आणावर झाली. हो का? अगं मग तू जा ना. जा जा हा आम्ही आहोत इथे. शुभरात्री शुभ स्वप्न. ए थांब कुठे चाललीस लगेच जा म्हटल्यावर? लोकांचं घर कसं वागवं काय? मला ही परकी नाही वाटत का कोण जाणे. बघितल्या बघितल्या खूप जुनं नातं असल्यासारखं वाटलं. मला पण यांना तर मी खूपदा भेटलीये असं वाटलं. सोलमेट्स म्हणतात ना तस. वैतर त्यात गाऊन पण शेम शेम सो फनी सेम हो ना. सोलमेट ना असे अनावृत्तपणे भेटतात. नाही तर चपलांचे सोल जिजवले तरी पण नाही भेटत. अरे वा ग्रेट गुड सेन्स ऑफ ह्युमर. नाही नाही तसं काही नाही पण मी बोलल्यावर लोक हसतात. कॉलेजमध्ये तर कार्टून फिल्म बनायचे मला तुला सांगते. बोलण्यात माझं कॉलेज गडहिंग्लज. बी एम ए करायचं होतं पण त्या आधीच मॅरेज शब्द चिकटले. पुढे मग एम ए रिच मॅरिज. ग्रेट. तुमचं कसं म्हणजे शिक्षण व्यवसाय? असं मी बरंच काही करते. ऍक्टिंग डबिंग अँकरिंग. हा मग लग्न का नाही केलं? लग्न वो एक लंबी कहानी है मिस्टर सावंत. त्यांना काय विचारायचंय? नाही नाही बोर होतील ना ते म्हणून. तुम्ही एक काम करा ना मिस्टर सावंत तुम्ही आज जाऊन झोपा आम्ही बसतो इथे गप्पा मारत. नाही 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 मी आहे इथे. हा तुम्ही जाऊन झोपा आणि ही काही लव्ह स्टोरी सांगायची वेळ नाहीये.
आओ सांगू दे की ती तिची लव स्टोरी सांगते ना, तुम्हाला काय त्याच लव करायला वेळ भ याच बंधन नसतं, तसं लव स्टोरी ऐकायला पण नसतं, सांगे तू। नको परक्या पुरुषा समोर तुझी लव स्टोरी सांगायला तुला लाज नाही वाटत? ओ पण मी बोलले तुम्हाला की तुम्ही मला परके नाही वाटलात। पण मला तुम्ही वाटता आणि आहातही परक्या। मला नाही वाटत ग तू गाऊन शेम शेम सोपणी शेम, आणि आपण तर सलमेट आहोत ना। तू तुझी लव स्टोरी सांग। हा ओ हो बसा की थोडा वेळ तर उरलाय, उजाडलं की चावीवाला बघून दार उघडून आणि जाऊन झोपू आपल्या घरात, तोवर इथं झोपा यांची स्टोरी ऐकत। हा सांग तू अगदी स्टार्ट टू एंड सांग, म्हणजे अगदी ते काय आपलं ते सेन्सर सर्टिफिकेट पासून ते कॉपीराइट रिझर्व होईपर्यंत सांग। हा ओके बेन डिस्क्लेमर, या प्रेमकथेतील एखादी घटना किंवा व्यक्तिरेखा वास्तवातल्या एखाद्या व्यक्तिरेखेशी किंवा घटनेशी साधर्म असलेली आढळल्यास तो निव्वळ योगायोग समजावा। वाईटर लव स्टोरी सगळ्या इथून तिथून सारख्याच असतात। मग कशाला ऐकायची तुला लव्ह स्टोरी? काय नका ऐकू तुम्ही, तू चल इथून आपण लिफ्ट मध्ये बसू। लिफ्ट मध्ये लिफ्ट मध्येच आमची पहिली भेट झाली। दोघच होतो आम्ही, एका अँकरिंग साठीच्या मीटिंगला चालले होते मी पेनिन्सुला टॉवरला, 28th फ्लोअरला ऑफिस होत आणि 22nd आणि 21st फ्लोअरच्या मध्ये लिफ्ट बंद पडली, पॉवर फेल्युअर का काहीतरी। यातच मज्जा आहे। मग पुढे पुढे काय? मी खूप अस्वस्थ झाले, क्लोस्ट्रोफोबिक व्हायला लागतं मला, मला नाही असं बंदिस्त वातावरणात राहता येत, असं श्वास कोंडायला लागतो माझा। मग त्यानेच कृत्रिम श्वास दिला? नाही ना, आय मीन धीर दिला, जोक्स वगैरे सांगून लक्ष डायव्हर्ट केलं माझं। तुला सांगते 5 मिनिटाचा काळ होता तो, बट माय गॉड हॉरिबल। अग तो होता म्हणून, नाहीतर आज मी होते ढगात। यु नो व्हॉट, नंतर मला कळलं की तोच होता तो ज्याच्या सोबत माझी मीटिंग होती, इव्हेंट मॅनेजर। आय शॉट हे पण इव्हेंट मॅनेजरच आहे। हो का? व्हॉट अ कोइन्सिडन्स। म्हणूनच मी असं डिस्क्लेमर दिलं ना, योगायोग समजावा। नाव काय त्याच? नावात काय? फोटो बघायचा हो दाखव। आमचे काही व्हिडिओ पण दाखव ना, पण सेन्सॉर आहेत ना। एकदम हॉट, ये दाखवते वॉच इट। लोकांचे व्हिडिओ कसले बघताय चावट चावट? हा आणि तुलाही लाज नाही वाटत दाखवायला? सॉरी तुम्हाला हे आय लाईक इट। तुलाच म्हणा ना, मला किती गोड वाटला आता तू, तुम्ही रागावलात ते। तुम्हाला मी तू, तुम्हीच म्हणा। हा मला नाही आवडत परक्या माणसाने अरे तुरे केलेलं। आओ पण त्या परक्या परक्याच आहेत। तू चल खाली चल, आपण त्या वॉचमन सोबत सेक्युरिटी जवळ बसू, चल। एका नव्याला लग्नाच्या पहिल्याच रात्री वॉचमन सोबत बसवता, गजुनी झाल्यावर चार घरची धोनी भांडी करायला लावल। आई आबा आबांना फोन लावते आणि आता चक्क बोलून घेते, नंबर सांग मी लावते। ए शट अप, काय काय चाललंय काय हे? नको बाई नको येऊस खाली, बस इथेच, पण रडू नकोस गप। तुमच्यामुळे झालंय हे सगळं। माझ्यामुळे? तुम्ही का राहायला आला तिथे? अरे हे काय बोलतस, लोकशाहीही भारतीय माणूस कुठेही जाऊन राहू शकतो। तुमच्या घराची लाईट गेल्या ना म्हणून झालं हे? नाही, तुम्ही चावी घरी विसरून आलात ना म्हणून झालंय लोकशाही। हसकी आता हसतोय हसतोय। मग पुढे काय होतं लव्ह स्टोरी? अरे ही तिथेच आहे अजून,
जांभळे येत आहेत तरी लव्ह स्टोऱ्या पुढे न्यायची. मग पुढे पुढे काय. आखो ही आखो में इशारा हो गया बैठे बैठे सोने का बहाना मिल गया. झोपली. थैंक्स फॉर सिंगिंग. ती झोपली पण आपण जागे होत ना. तुला बोलले होते ना मी तुझ्या लग्नाची पहिली रात्र तू माझ्या सोबतच काढशील. दुसरा दिवस सकाळ. शशीने चावीवाला आणून दरवाजा उघडून बायकोला घरी आणून आता तो झोपलाय बेडरूम मध्ये. तेवढ्यात बाथरूमचं त्याच बेडरूम मधल्या दार उघडून नुकतीच न्हालेली समिंदरा येते. खर तर आवनीच आलीये पण शशीला स्वप्नात समिंदरा दिसते. समिंदरा जामच सेक्सी दिसते. शशी तिला बघतो आणि असं म्हणून तिला बेडवर खेचतो. तिच्याशी धुसमसळेपणाने प्रेम करू लागतो. एका क्षणी ती स्वतःला त्याच्या तावडीतून सोडवून उठून उभी राहते तर ती अग्नी असते. किती तो उतावळीपणा. तू होय मीच सवा उनीचा शिकांत सावंत. पण तुम्ही वेडू कुणाला म्हणलात. वेडू. तूच वेडू. जानू सोनू जानू मेरी जान मेरा दिल तुझ पे कुर्बान. कसली दिसतेस ग तू. मशीन मधून नुकताच बाहेर आलेल्या सॉफ्टी आईस्क्रीम सारखे असं वाटतय. असच खाऊन टाकाव. मी सॉफ्टी आईस्क्रीम वाटते पण तुम्ही शिळा मेंदू वडा वाटताय. आधी आंघोळ करून या. त्याला आत ढकलते. अग्नी देवाऱ्याजवळ जाऊन हळदी कुंकू वाहते उदबत्ती लावते आणि ती घरभर फिरवते. दार उघडून दाराबाहेर फिरवत असताना शेजारून समिंदरा येते. जणू पाळतीवर असल्यासारखीच. ती अत्यंत सेक्सी दिसते. अग्नी पण साडीत असून तेवढीच आकर्षक दिसते. एकंदरीत दोघीही आ हा 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 अशा. एक गावरान कातीव शिल्प तर दुसरी संगम रवरी मूर्ती. हे हाय गुड मॉर्निंग. शुभ प्रभा. प्रभात कसली दुपार व्हायला आली. राईट. लेट उठला कि झोपलाच नाही. मी तर तुझ्याकडे झोपलेली की. सॉरी हा. तू लव्ह स्टोरी कंटिन्यू केली का पुढं यांच्यासोबत. करत होते पण तुझे हे पळाले घराबाहेर. मग डायरेक्ट सकाळी आले चावीवाल्याला आणून दार उघडून झाल्यावर. मग पुढे काय झालं. पुढे पुढे मग त्यांनी असं उचललं आणि बेडवर नेऊन टाकलं. तुला पुढचं मला नाही हा माहित बाबा. मला मागचंही माहित नव्हतं. उठले तर हे बाजूला धाराढूर. जाम करतात ना. वाईट तर तुला कस माहित. अग शेजारी माझ्या घरी आवाज येत होता. काय सांगते. आमच्या बेडरूम मधले आवाज तुझ्या घरात येतात. हो ना. जरा जपून हा. मी म्यूट पणेच करा काय ते. आवाजी मतदान नको. मुका आंदोलन करा. ती नेत्यावस्थे. ते कसं हाताळतात कार्यकर्त्यांना त्यावर. पण खरं सांगू या बाबतीत आपण बायकाच खरे नेते असतो बघ. ही सत्ता कायम आपल्या हाती ठेवायची आणि वारूवर आरूढ व्हायचं. जरा मांड सैल झाली ना की हे घोडा उधळलंच समजा वाऱ्यावर. तू हॉर्स रायडिंग केलंय. नाही ना. हा पण रेड्यावर बसले खूपदा. मज्जा येत असेल ना घोड्यावर.
मज्जा वाव त्याच्या सोबतच बसले होते एकदा घोड्यावर माथेरानला घोडा जो उधळला ना इट वॉज माय फर्स्ट एक्सपिरियन्स ऑफ ऑर्गॅझम लाईक टू द स्टार्स अँड बॅक माथेरान पण तो घोडा हातून निसटला कुठे असतो तो आता असे एखाद्या गाढविणी सोबत संसार करत ओझ्याचं गाढवच हवं होतं नाहीतरी त्याला दो हंसो का जोडा बिछड गयो रे घोडा गाढव हंस किती वेगवेगळ्या उपमा हा बर ये आत मी शिरा करते आज पहिलाच दिवस आहे ना आमच्या संसाराचा हो रात्र वाया गेली आता दिवस तरी गोड होऊ दे हंसो का जोडा मी काय म्हणते हंसो का जोडो बिछड कसा गयो हा हंस तर एकदम एकनिष्ठ असतात म्हणे एकमेकांशी तसं काय पोटातले जनता पण एकमेकांशी एकनिष्ठ असतात पण ज्यांच्या पोटात ते असतात ती माणसं कुठे एकनिष्ठ असतात माकडं पण एकनिष्ठ असतात म्हणे समी घर बघत फिरते अगं माकडच काय गिधाड लांडगे पण एकमेकांशी माणसांपेक्षा जास्त एकनिष्ठ असतात पण आपण वाईट माणसांना त्यांची उपमा देतो बघ खर तर माणसाला ए माणूस हीच खरी मस्त शिवी खरे खरे तू गोड खाते ना हो खूप खाते काहीही खाते दिसतय ते स्वभावावरून समी बेडरूम बघायला येते माणूस जसं खातो ते त्याच्या चेहऱ्यावर दिसत बघ तामसी राजसी कामसी इथे शशीने बाथरूमचा दरवाजा हलका उघडून हात बाहेर काढला वेडू टॉवेल दे ना समी टॉवेल द्यायला जाते तो तिचा हात पकडून आत खेचतो इथे अग्नीची बडबड सुरूच आहे शिरा करताना खाल्लेलं कधी लपत नाही बघा ही येतच बाहेर कधी ना कधी मग ते काही असो अन्न असो पैसा असो नाही तर आपलं देव काय झालं कुठं गायब झाली बोलता बोलता अग्नी शोधत येते की म्हणाव की काय हिला काय झालं दार उघडा काय झालं दार उघडत दोघेही आत तो अडकलेला समीने त्याला आधार दिलाय काय झालं हे माणूस आत कधी घुसलं ते बोलत बोलत मी बेडरूम बघायला आले म्हणजे मी डायरेक्ट आपलंच घर आहे सोलमेट गाऊन शेम शेम सोप आणि शेम अगं पण त्यातून ते तर त्यांनी आतून हा टॉवेल असे किंचायले मला वाटलं अटॅक वगैरे आला की काय म्हणून मी आत गेले तर हे असे अडकलेले म्हणजे मी डायरेक्ट त्यात काय आता शेवटी लाजेपेक्षा जीव महत्वाचा नाही का हो ना आणि त्यात आपण सोलमेट आय ग मेरो हे काय झालं अचानक होत यांना असं कधी कधी आता 3-4 दिवस असेच वाकडे अरे बापरे पण तुला कसं माहितीये हेच बोलले आता अरे मला काय आता असाच ठेवणार आहात का खडा पारसी झोपू आम्हाला या पडा तो विचित्र अर्धवट झोपल्या बसल्या अवस्थेत या सर किती वेळ राहणार तुम्ही अरे मागे उशा द्या अनुवांशिक रोगाचा त्यांचा आताच बोलले अडकलात कधी एवढं बोललात कधी अगं ते अशा वेळी ना माणसाला खूप बोलायची हौस येते पडतात ना माणसं तस वाईट तर पण काय करावं आता अरे डॉक्टर बघा एखादा आई शिट आज संडे सगळे डॉक्टर्स न शोभणाऱ्या शॉर्ट्स घालून आउट ऑफ टाउन गेले त्यांच्या टाईट स्लॅब टी शर्ट खाली ओढणाऱ्या मडमांसोबत अरे मला सोडवा आधी बोलतच हे अडकण मनानं पण अडकायला लावू माझ्यात
का हसली? जोक ऑफ द डे इयर इरा. नाइस वन. आशावादाला हसले. पण यांचं अडकणं मात्र विनोदी आहे. हा खरं तर पत्रिका बघण्यापेक्षा हे असले अनुवांशिक रोग विकृती हे बघून त्याला हवं. हा म्हणजे बॅकलॉग म्हणजे आधीच्या कर्मांचा बॅकलॉग असतो. कुठे कुठे कसे कसे बसलेलो असतो झोपलेलो असतो. लाईफस्टाईलचं देणंच आहे. खरे खरे. आज आमची आबा बघा 70 झाली तरी आज अशी पोती उचलतात आमच्या आईच्या वजनाची. आईला फोन करून कळवते. हा ए कशाला, काही गरज नाहीये. म्हणजे उद्या गावभर चर्चा. देशमुख पाटलाचा जावई पहिलाच रात्री अडकला. म्हणजे मग कधी तिकडे गेलो तर गावातले आपापसात कुच बुजणार. हा बघा तो अडकलेला जावई. नको आओ त्यात काही एवढं कुठल्या लफड्यात नाही ना अडकला. आता नाही तुमचा कणाचा त्याला तुम्ही काय करणार? गबसा आता. नाही नाही थांब, तू दाखवतोस तुला कणा किती ताठ आहे तो. परवा चल फक्त हनीमूनला. परवा हनीमूनला चाललाय? हो येत आहे तिथे. इट विल बी माय प्लेजर. रेसम तिनीसम कधी जातात का हनीमूनला? कोणीतरी दोघच जातात. येताना ती गवून येतात. कधी कधी एकटे होऊनही येतात. हनीमून सक्सेसफुल झाला तरी प्रॉब्लेम, नाही झाला तरी प्रॉब्लेम. सक्सेसफुल झाला तर कसं काय प्रॉब्लेम? अगं बायको अनुभवी आहे असा डाऊट घेतात नवरे. हा आणि नाही झाला तर नवरा बुळा आहे असा डाऊट घेतात बायका. म्हणून साला आम्हाला पिच कसंही असलं तरी टिचून बॅटिंग करावी लागते. 2020 मॅच सारखी स्कोर होण्याशी मतलब. साला एखाद्या टेक्निकली साऊंड बॅट्समनला टेस्ट मॅच सारखं हळूहळू सेट होत पिचचा अंदाज घेत बॉलरचा अदमास घेत बॉल फुटबॉल एवढा दिसायला लागल्यावर फटकेबाजी करायची असेल ना तर नो चान्स. तोपर्यंत दौरा संपला. बॅगा भरून या परत पडलेल्या चेहऱ्याने. साला आमचं फ्रस्ट्रेशन आम्हाला माहित. साला एकतर फॉर्म संपता संपता करिअरची सुरुवात होती. अरे 16-17 वर्षी द्या ना संधी आणि मग बघा कसे 3-3, 4-4 मॅचेस खेळू दिवसाला. अरे जीवनातला सगळ्यात शुद्ध नैसर्गिक आणि उत्कट आनंद मिळवण्यासाठी एवढा स्ट्रगल. आधी शिका मग नोकरी मिळवा मग घर घ्या मग लग्नही करा आणि मग मिळणार हे. तोवर पाठी लागतात लचकायला. तुमचं काय जातंय? हा तुमचा निद्रिस्त ज्वालामुखी. पण आमचा उसळून येणारा लावारसाचं काय करायचं? मग होतात छेड्या छेड्या हल्ले रेप. आणि आता तर काय मी टू मुळे पुरतीच ठासून ठेवले तुम्ही पुरुषांची. माणसांच्या या अशा नैसर्गिक भावनांचं दमन केलं जातं ना म्हणून माणसं राजकारण करतात रेप करतात. प्राणी कुठे करतात रेप? अहो पूर्वी बालविवाह व्हायचे. एका बाप्याला 5-5 बायका असायच्या तेव्हा बी व्हायचे की रेप. तुम्हाला सांगते आमच्या गावचा सावन. यु आर जस्टिफाईंग अ रेप? नो 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 नॉट ऍट ऑल. अजिबात समर्थन करत नाहीये. पण बलात्कार म्हणजे एक विकृती म्हणून सोडून देण्याइतके सोपंही नाहीयेत. विकृती विकृती. अरे पण ही विकृती येते कुठून? प्रकृतीवरती नाही. काही बायका असतात तशाही. सगळे ज्वालामुखी निद्रिस्त नसतात. कुणाचं लव उफाळून येत कुणाचा लावा उफाळून येतो. खूपच अनुभव दिसतोय यांना विविध प्रकारच्या ज्वालामुखींचा. शट अप. पाठ चेपून देऊ. निघा इथून. आहो ओके सॉरी मी येते. अग थांब तू. तू नाही मी सॉरी. अग काय सॉरी काय? अग मला राग नाही आला. आजारी माणसाचा राग नसतो करायचा. लहान मुलासारखं असत ते. एनिवे विश यू अ हॅपी ग्रेट अँड प्लेजरेबल हनीमून. आता हनीमून इथंच अडकला. काश्मीरला जाणार होतो. आता इथं काशीनिरातच मधुचंद्र. अग अग अशा अवस्थेत कसं मिळणार ना हनीमूनला? हनीमूनला नेतोय की कुंभमेळ्यात सोडून द्या नेतोय तेच करणार नाही. सॉरी हा जोक त्यातच मजा आहे. मी यू बरं करू शकते त्यांना. कस काय? अॅक्युप्रेशरने. अगं ही पाठ अशीच अडकायची त्यासाठी केला होता मी कोर्स.
मला याचे सगळे पॉइंट्स करेक्ट माहिती आहेत. पाठदुखीचे करू नाही माझं मी करेन सगळं नीट. तुमचं तुम्ही कसं कराल? साधं टी शर्ट तरी घालता येईल का तुम्हाला? मी होईन का बरा? कधी? 4 दिवसांनी? तोवर हनीमून गेलं, बुकिंगचा खर्च गेला बाय. किती स्वप्न बघितली होती मी हनीमूनची, सगळी पाठी पडली, अडकली. आई आम्हाला फोन करून सांगते. ए थांब, काय उठसूट आबा आबा दाबा, काय ते पॉइंट दाबा. हा द्या, हातापासून सुरुवात करते. हा सगळे मेन पॉइंट हातातच असत. द्या शिरा असतात ना त्या. माझा शिरा? धावत किचन मध्ये जाते, बेडरूम मध्ये दोघच. काय कसं वाटतंय? आठवतंय असंच एकदा आपण एकत्र असताना ऐन वेळी तू लॉक झाला होतास, सगळं बारगळलं होत. सगळं आठवतंय. नको ते पॉइंट नको ना काढू आता. या पॉइंट बघ काय ते, आणि प्लीज तोंड बंद ठेव. तू कर ना बंद. शट अप यार, वेड लागले का तुला? केव्हाच लागलंय तुझ, म्हणून तर आले ना इथवर. पहिली रात्र माझ्या सोबतच गेली, दुसरा दिवसही जातोय हा असा. कदाचित हनीमूनलाही मीच असेल. आय लव्ह यू रे. तेवढ्यात अवनी शिरा घेऊन येते. हा हे घ्या. हे काय शिरा? थोडासा करपलाय. थोडासा? एक काम कर, मुक्का म्हणून लावतो माझ्या कपाळाला, त्याने तर ही पिडा जाईल. तेवढ्यात समिंदराचा मोबाईल वाजतो, ती घेते, नंबर बघून एक्साइट होते. हे हाय, बोल काय, कुठे आलाय? बिल्डिंगच्या खाली? अरे अरे मग ये ना वर. हा हा हा, बाईक खाली तिथेच पार्क कर, नाही तर वर घेऊन येशील. जे जे स्कूल ऑफ आर्ट्स वाला आहेस बाबा तू, तुझं काही सांगता येत नाही. हा हा, ये लवकर ये. हा फ्लॅट नंबर 969. अरे 69 कसं विसरतोस रे. आणि हा 60 बेल नको वाजव. हा तिथे कालच लग्न झालेलं एक कपल आलंय आणि त्या नवऱ्याची पाठ अडकली आहे. हो ये ये लवकर ये, मी सांगते तुला. ये यार, आय एम ईगरली वेटिंग फॉर यू बडी. ये कम ऑन, बाय बाय. हे आय एम गोइंग, माझा प्रिन्स झालाय. बरं तुमची पाठ सुटली ना? हो हो सुटली. हा पाठ तुम्ही सोडवलीत, जा हा तुम्ही. थँक्यू. ये मग. कशाला आता? नाहीच येणार आहे मी आता इतक्या. आणि तुम्ही आम्हाला डिस्टर्ब करू नका हा प्लीज. बाय बाय. माझा बीएफ आला. एन्जॉय विथ युअर पीबीएफ. फपडी आओ, एवढं काय चिडताय तिच्यावर? चांगली आहे की बिचारी ही? बिचारी होय भाबडी. ही भाबडी, ती एकतर मूर्ख आहे नाहीतर पोचलेली आहे. तू तिच्या नादाला लागू नकोस, दार उघडायचं नाही तिच्यासाठी. पण का? मी सांगतोय म्हणून. पहिल्याच दिवशी रेप. काय? आम्ही रेपच आहे, पैसा फ्रीज आहे. यात काय मजा नाही. किती स्वप्न बघितली होती मी लग्नानंतरची. पहिली रात्र गेली, आता दुसरा दिवस पण. आई बाबा फोन. दुसरा दिवस नाही जाणार असाच. आता आई नाही आणि आई नाही, आता आ ओ आणि आऊच. तिला उचलून बेडवर टाकतो. शशीने अवनीला बेडवर टाकलं आणि तो तिच्यावर झडप घालणार तेवढ्यात बाहेरून समी
आणि तिच्या FBBFचा हसण्याचा खिदळण्याचा आवाज येतो. वेलकम. शशी डिस्टर्ब होतो, लक्ष बाहेर. आई ग, कसला दिसतोयस यार तू, एकदम स्टड. हा तू भी एकदम अशी वल्ला दिसतेस, असं वाटतय की हित त्याच्या. अरे आज जाऊन बोला ना, आणि तिथेच काय ते वल्ला की सुक्का करा. आहो त्यांचं ते एन्जॉय करतायत तर करू देत की, आपल्या घरात थोडी आलेत ते. पण आवाज येतोय ना आत. त्याला आता आपण काय करणार? हा आपला पण आवाज जातो म्हणे तिकडे बेडरूम मधला पण. तिने सांगितलं तिचे डोळे तर आहेतच, आता कान पण आहेत का आपल्या बेडरूम वर. त्यातच मज्जा. मज्जा कसली यार? हो शेजार धर्म म्हणतात ह्याला. आजकाल या शहरामध्ये शेजारी कधी कोणी मेला ना तरी पण डोकावत नाहीत लोक. पण ही डोकावून डोकावून मारेल आपल्याला. नाही हो, निष्पाप आहे ती, गाय आहे. गाय? आता तो आलाय ना, तो आणि ती काय काय करत असतील बघ जा जाऊन. आत बैल कुठलं वळू? आपण कशाला वळू तिकडं? त्यांचं त्यांचं घर, त्यांची ती प्रायव्हसी. त्यांचं घर, त्यांची ती प्रायव्हसी, आणि आपलं काय? सार्वजनिक शृंगार दर्शन. अरे ओळख ना पायक, रात्री अपरात्री घरात काय घुसते? आम्हालाच घराबाहेर बसायला काय लावते? लग्नाची पहिली रात्र घराबाहेर काढायला लागले ह्या बाईमुळे. तेवढंच नाविन्य, पहिली रात्र बेडरूम मध्ये सगळेच काढतात, आपली रात्र वेगळी. आहो आहो एकदम नाटक सिनेमा होऊ शकतो आपल्या रात्रीवर. हा टायटल असं ठेवायचं, काहीच घडलं नाही त्या रात्री. हसतेस काय तू? इथे माझी ट्रॅजेडी सुरू आहे. ही बाई औदसे सारखी आली आपल्या शेजारी. नाही हो, लक्ष्मी आहे ती. कपाळ बघा तीच, एकदम भव्य आहे. मान अशी हंसिनी सारखी, सगळं कसं असं ठसठशी ते भरलेल्या तिजोरी सारखं. आहो आहो मी तर म्हणते तिला सोडून जाणार आहे तिच्या त्या प्रिय कराला ना, औदसा सुसली. काव तुम्ही सांगा, तुम्ही त्याच्या जागेवर असता तर सोडून दिला असतात तिला. काही जादू केले की काय तिने तुझ्यावर? नाही नाही बघ, आता बघच आपल्याला डिस्टर्ब करून स्वतः रमली आहे काय? मायला मी पण डिस्टर्ब करणार का? आहो हे पाप आहे. तिथे पाप घडू नये म्हणून हे पाप करतोय. काय करणार तुम्ही? बेल वाजून पळून येतो. तिने पण तेच केलं ना काल रात्री. ती पळून नाही गेली, आणि लाईट गेले होते म्हणून आली होती ती. एक काम करा, तुम्ही पण लाईट गेले म्हणून आत घुसा. दिवसा उशिरा लाईट गेले म्हणून सांगू? मग काय सांगणार? करंट गेला म्हणून सांगतो डोक्यात. आहो पण मी काय म्हणते, माझा आहे का असं एकांतात रत मग्न जोडीला त्रास देणे पाप आहे बर का. हा पंडुराजाला काय शाप मिळाला होता माहितीये ना, प्रत्येक पांडवाचा सावकाश सावकाश आधी पाणी प्या आणि मग काय ते पांडव पांडव सांगा मला. वय वय पंडुराजाला काय श्राप मिळाला तर माहिती ना, प्रत्येक पांडवासाठी ऋषीची मदत घ्यावी लागली होती. नियोग जे काय व्हायचं ते पुढचं पुढे बघू, पण मी तिथला अश्वमेध थांबवणार. शशी जाऊन समीच्या दाराची बेल वाजून पळून येतो आणि अंदाज घेत थांबतो. शेजारून काहीच दखल नाही, हा अस्वस्थ होतो. काय उघडलं दार? नाही ना. म्हणजे बघा किती मग्न आहेत ते. असे कसे मग्न आहेत? इथे मी भग्न होतोय, मग्न कसे. परत जाऊन दार जोर जोरात ठोठावून येतो. तिकडे कशाला ठोकताय एवढं? जाऊ दे ना. नाही जाऊ देणार, माझी रात्र फुकट घालवली तिने. मग तुम्ही आता दिवस का फुकट घालवताय? हेच हेच चुकत आपलं. आपण ना असे सेल्फिश आत्मकेंद्रित झालोय म्हणून ही अवस्था झाली आहे देशाची. आपलं घर आणि आपण, शेजारी काय चाललंय ते चालू दे म्हणून हा दहशतवाद आलाय आज घरापर्यंत.
अरे जरा डोकावून बघा शेजारी पाजारी. अरे रांडेचांनो दार उघडा दार. अरे हे दोघही भावना वेगाने बेशुद्ध झाले म्हणून दार उघडत नाहीयेत कि भैरे झाले आणि रक्तदाबाने कान फुटले. नाही नाही आता मी दरवाजाच फोडतो. थांबा सोडा की करू दे की त्यांचा त्यांना एन्जॉय. काय एन्जॉय काय एन्जॉय करू दे. हा उद्या काही बरं वाईट झालं ना तर पोलीस येऊन आपला जाव आकडा करतील की तुम्हाला लक्ष द्यायला काय झालं होतं म्हणून. ती सांभाळेल की तेवढी ती खमकी आहे. नाहीये ती तेवढी खमकी. भाबडी मूर्ख आहे फसेल. नुसता पण स्मार्ट सॉलिड बिडेल असल्याचं दाखवते पण आतून फुसकी आहे. आई बाप सोडून एकटी राहते. आपण लक्ष नको द्यायला तिच्यावर. हा पाठीशी कोण आहे तिच्या. एकच सांगितलं तिने बाथरूम मध्ये एवढ्याच्या वेळेत बरंच काही सांगितलेलं दिसतंय. फॅमिली हिस्ट्री पाठीचं दुखणं पाठीशी कोण नसणं. समीच्या घरातला प्रकाश वाढतो. भास्कर त्याचं पेंटिंग समीला देतो. भास्कर दिसायला एकदम कॉन्ट्रास्ट टिपिकल जे जे पात्र लोंबकळलेला. अरे तू दिसत नाहीस मला. आता काय करणार पोस्टने आम्हाला परमिशनच नाही दिली. बोल बोल सोमी. हे गे माझ्याकडनं तुला गिफ्ट. वाव तू काढलंयस. नाही हुसेन तय हा ग चित्रकार आहे ग मी जे जे मध्ये शिकलोय. तरी पण छान चित्र काढलंयस. चल चल आपण पटकन लावून टाकू भिंतीवर. हा हे गे स्टूल. अरे आत ना दार उघडा दार. अरे दार उघडा. ए शशी फर्स्ट एड झालाय. तिकडून रोमॅन्टिक म्युझिकचा आवाज येतो. हा अधिक खचतो. समीच्या घरात भास्करने तिला गिफ्ट म्हणून आणलेलं स्वतः काढलेलं चित्र तो स्टूलवर चढून भिंतीवर लावतोय आणि समिताला सूचना देते. सॉलिड आहे यार हे. हा मग माझच आहे ते. लाव ना मग. हा घट जरा. धरलंय. चढ तू बिंदास. ठोकू. हा ठोक. काय झालं. यायला बसतच नाहीये. अरे जोरात तुझ्यातला चित्रकार विसर आणि गवंडी. बघच तुम्हा चुकीत आहे. चुकीत आहे. अनैतिक आहे. पोलिसांना बोलवाय. चुकीत आहे. पोलीस नाही हा तर डॉक्टर. तिला काय करावं सुचत नाही. ती समीचा दार ठोठावत बेल वाजवते. अटॅक उघडा यांना दार आले. दार उघडा यांना अटॅक आलाय. समी आणि तिचा मित्र दार उघडतात. काय झालं. भास्कर एकमेकांना बघून स्तब्ध. काय झालं यांना अटॅक. समी अत्यंत टेन्शन मध्ये. आत येऊन शशी बघते. जेन्युइन प्रेम दिसतंय. त्याच्या गालावर थापडा मारून हका मारते. भांबावले. त्याच वेळी तिथे पॅसेज मध्ये अवनी आणि भास्कर खासगीत बोलतात. भास्कर अवनी तू तू इत मग कुठं असणार. हेच माझं घर आणि ते पडलंय ते मिस्टर. आईला काय योगा योगा आहे. फिल्मीत जण ती समिंदरा माझी GFBF. समिंदरा आता शशीला कृत्रिम श्वासोच्छवास देऊ जाते. तेवढ्यात अवनी आणि त्याचं लक्ष जात. काय करायला समी. समी मागे सरते. काय मग लक्ष गेलं नाही तर वत काम करते. नजरहाटी दुर्घटना घटी. अरे आर्टिफिशियल ब्रीदिंग देत होते मी. काय यार तू. तुम्ही एक काम करा तुम्ही डॉक्टरला घेऊन या. जा जा तोपर्यंत मी. आम्ही कुठनं आणणार डॉक्टर.
आम्ही नवीन लोक आहेत या एरियात. त्याच्यापेक्षा आपण ह्यांनाच उचलून येऊया का? बाईक वरून कसं नेणार आणि यांना उचलताना तू पण अडकायचास. अरे यार इथे एक ऑटो पण मिळत नाही पटकन. एक काम करूया आपण, चल चल आणि डॉक्टरना घेऊन येऊया. ही घे चावी, मी थांबतो इथं. काही लागलं तर? अरे इथे आता डॉक्टरच लागणार आहे. हा ते बी खरंच, तो नाही मिळाला तर मला काय काय लागेल. अरे काय बोलतोस तू. अग्नी तू एक काम कर, छाती दाबत राह अशी. अग्नी भास्करची छाती दाबते. अरे देवा अग, याची नाही याची. माय गॉड. आणि हा हे बघ, आर्टिफिशियल कृत्रिम श्वास दे. हा असा. नाही 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 कळलं मला कसं ते, तुम्ही जावा. बर चल चल बी लवकर चल. ते जातात. शशीची छाती दाबते, तो रिस्पॉन्ड करत नाही. मग तिला कृत्रिम श्वासोच्छवास म्हणून द्यायला जाते. ती दार बंद करते आणि कृत्रिम श्वास द्यायला जाते. बिचकत बिचकत जवळ जाते आणि ती ओठाला होट लावणार एवढ्यात शशी तिला ओढून घेतो, तिच्यावर आक्रमण करतो. अंधार होतो पण अंधारात त्यांचे चित्कार ऐकू येतात. वेडू सोना जानू सोना वेडू भास्कर जानू भास्कर सोना पिल्लू जानू वनू सोना जानू अंक दुसरा, प्रवेश पहिला. स्थळ तेच, वेळ काही मिनिटांनंतर. त्यांचं सेक्स झालं. तो गॅलरीत उभा आहे. त्याच्या आक्रमणाचा इफेक्ट तिच्या एकंदरीत बॉडी लँग्वेज मध्ये दिसतोय. तो तिच्याकडे बघून विजयी हसतो. तिच्या चेहऱ्यावर लाज भीती अशा संमिश्र भावना. तिला अचानक रडू फुटत. तो तिच्या जवळ जातो. ए अग काय झालं? काय ग? जीव घेतला असतात माझा अजगराच्या वेळ घेत वासरु सापडाव तस झालं. श्वास तोडला. डिडंट यू एन्जॉय? मग अग म्हणजे तुला मजा नाही आली? मजा काय घडलं तेच कळलं नाही. पाऊस हळूहळू वाढतो तेव्हा त्याची मजा येते ना. आधी गदगदत आभळ भरून येत, मग विजा गडगडाट, मग टप 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 टपुर थेंब पडू लागतात, मग हळूहळू वाढत जात तो. तो पाऊस एन्जॉय करता येतो. इथे तर डायरेक्ट ढगफुटी. त्यात माझा पहिलाच पाऊस आला. आता धक्काच बसलाय त्या पावसाचा. सॉरी 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 नंबर चालास वाटलं होत तर बघा दा 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 झालं. त्यात आधी अटॅक आलेला अशी पडलेला दुष्काळी महाराण्यासारखी. म्हणजे झालं पावसाची जरा तरी शक्यता होती का? अचानक कोसळणार. अजून ऊर दडाडतय. सॉरी सॉरी सॉरी. अग पुन्हा नाही होणार असं. अग पहिला पाऊस असाच येतो, नंतर हळूहळू स्थिरावत जातो. सस्टेन प्राणी होतो. अस की आता मला वाईट वाटलं म्हणून? अस ना अस ना असा 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 असा. जावा तिकडं. हे फार गुड. जावा तिकडं.
सिगरेट पेटवतो. हे काय तुम्ही सिगरेट बोलता? तुम्ही काल बोलला होता की स्मोकिंग नाही करत म्हणून. खांद्याचं व्यसन नाही. अगं ते सेक्स नंतर ओढतो जनरल. हा मग ठीक आहे. काय सेक्स नंतर ओढतो जनरली म्हणजे? याआधी किती सिगरेटी ओढल्यात सांगा. या आधी? अगं नाही, ही पहिलीच. हा पहिली. नाही पहिली सिगरेट ओढणारा इतक्या पटकन पेटवत नाही. अगं ती पेटली पटकन, आता त्याला काय करू मी? काही सिगरेट पेटतात पटकन. नाही ही कितवी सिगरेट आहे सांगा. आणि मग अशी पण ती नावं घेत होता, सोनू, राणी, जान, बेडू, ही सिगरेटच्या ब्रँडचीच नावं होती का? नाही ग, ती तुझीच नावं होती. लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी एवढी नावं ठेवलीत बायकोला? हा त्या आवेगात येतात तशी नाव. आवेगात येतात म्हणजे आली. हा आली. तरी सांगा ना किती म्हणल्या की एकच ब्रँड परत 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 तेच. तू सांग तुझ काय. मी कुठं सिगरेट ओढत होते? सिगरेट नाही ग, सिक्रेट. हा भास्कर कोण? काल नाव घेताना आला, आज आला भास्करा. भास्करा? भास्करा? हा भास्करा कोण? आओ ते, आओ ते ना मी भास्करा म्हणत होते. खुळा तू? मी खुळा? ब आणि भ मधला फरक नाही कळत मला. आओ ती श्वास लागला की ब चा भ होतो तो असा बघा. भास्करा भास्करा भास्करा. अच्छा अच्छा. अरे मी काय चू खुळा आहे, वेडा आहे मी? हा म्हणजे तुम्ही माझ्यावर संशय घेता? लग्नाच्या दुसऱ्याच दिवशी नाव ठेवली, आता संशय पण. आई आवा फोन लाव त्या बांना आणि सांगते यावा आणि घेऊन जावा. गप गप ते मग त्या आली गप. बस शांत बसणार. बस शशी जाऊन दरवाजा उघडतो. त्या दोघांना पटकन तो कळत नाही. ते डायरेक्ट तो पडला होता तिथे येतात. डॉक्टर नाही मिळाला कोणी, अँब्युलन्स घेऊन आलोय. कुठे गेला हा म्हणजे पेशंट? मिळाला पण. हा ते बघा ते तिकडे आहे. हा इथे. अरे तू, तुम्ही चक्क उठलात? हा ते कृत्रिम श्वासोच्छ्वासाने उठवलं मला. कडक चमत्कारच आहे. काय ग वय एवढे टवटवीत झाले की नंतर मला ऑक्सिजन मास्क लावायची वेळ आली. म्हणजे? म्हणजे म्हणजे मी अशी त्यांना कृत्रिम श्वास द्यायला गेले आणि ते. थँक्यू थँक्यू. मगाशी धावपळ केलीत ना त्याबद्दल थँक्स. आता काय करणार, करायलाच पाहिजे धावपळ. तुमच्यासाठी नाही केली हा, ह्या पोरीसाठी केली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी तुम्ही गेला असता ढगात तर ही पांढऱ्या पायाची ठरली असती ना. जिंदगीभर काय भोगलं असतं ह्या निष्पाप पोरीनं. एक्सक्यूज मी. येस. मला अनोळखी माणसांनी अरे तुरे केलेलं चालत नाही. आओ पण ती अनोळखी नाही वाटत का? कोण जाणे, खूप जुनी ओळख असल्यासारखं वाटते. सोलमेट सो फनी. कसली सोलमेट? हा आता मग आता ही आपली सोलमेट तर हे पण सोलमेटच नाही का? जस ए इज इक्वल टू बी अँड बी इज इक्वल टू सी, तर सी इज इक्वल टू ए ना. ते बीजगणित. हा हे बीजगणित वेगळं असत. इथे ए इज इक्वल टू बी आणि बी इज इक्वल टू सी असलं ना तरी ए इज इक्वल टू सी कधीच होत नाही, उलट ए वर्सेस सी होत. मग आपण इक्वेशन सोपं करून घेऊया की? हा मग वळ करून घेऊया.
आयुष्य सोप करायचो. मी बीएफ, त्यातच मजा असते. माझा एफबी फेसबुक फ्रेंड एफबीबीएफ नाव नाही का काही? ए हेच नाव, याच नावाने ओळखतात आपल्याला. तुम्ही? ए मिस्टर शशिकांत सावंत एक्स. एक्सपर्ट आहेत एकदम इव्हेंट मॅनेजमेंट. अरे पण काय झालं माहितीये का, त्यांच्या पहिल्या रात्रीचा इव्हेंट मात्र फसला काल. अरे दरवाजा लॉक झाला आणि अख्खी रात्र बाहेर काढावी लागली बिचाऱ्यांना. पहिल्या रात्री असं होऊ नये बाबा कुणाच्या बाबतीत. हो दिवस रात्र सगळ्या अंधश्रद्धा येतो. तू शेर माहितीये का भाऊसाहेब पाटणकरांचा, तर त्यात सूर्याला एक शायर काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो, भास्करात तुझी आम्हा दयाही येते अधिमधी, भास्करात तुझी आम्हा दयाही येते अधिमधी, पाहिली आहेस का रे रात्र प्रणयाची कधी. यावर भास्कर म्हणजे सूर्य काय म्हणतो माहितीये का? तो म्हणतो, आम्हासही या शायराची ईव येऊ लागते, आम्हासही या शायराची ईव येऊ लागते, ह्याच्या म्हणे प्रणयास याला रात्र व्हावी लागते. तवा पाटणकर भाऊसाहेब गेलेली रात्र विसरा आणि प्रेमाचं सोनं वाटून साजरा करा दसरा. आम्ही बी इथनं सीमोल्लंघन करतो. एवढं दिवस फक्त फेसबुकवर एकमेकांना शेअर आणि टॅग करत होतो, आता हा रॉयल टॅग आणि ही व्हाईट मिस्टी प्रत्यक्षात एकमेकांना लाईक करणार. चला ऑल दी बेस्ट, हा एन्जॉय. चल ग समी. मी काय म्हणतो? काय म्हणता तुमच्या लंच कसं काय? एकत्रच करूया की लंच? सो नाईस ऑफ यू, पण आज नको. हा उद्या. आज आम्हाला इतर कुठल्याच फालतू गोष्टीत वेळ फुकट घालवायचं नाहीये. काय बिअर? मग काय तर, अहो ओटाशी बिअर आणि ओटाशी अशी पियशी टंच, मग कुठल्या गाणवाला आठवेल डिनर आणि लंच. आणि तुम्ही बी काय लग्नाच्या दुसऱ्या दिवशी बायकोची पाककला बघणार की काय? डोंट वेस्ट टाइम बडी, आताच एका अटॅक मधून उठला, दुसरा कवाईल सांगता यायच ना त्याच्या अभी अटॉक मटॉक चवळी तडक. चल. इथे दोघे स्तब्ध, काही क्षण शांतता, पण आतून आतून दोघेही अस्वस्थ. आता अवनी पण. आता कसं करायचं? लगेच. आता नको बा. लगेच काही सुचत नाही, अजून हँग ओव्हर आहे. अगं लंचचं विचारतोय मी, बाहेरून ऑर्डर करूया, त्यांच्यासाठी पण मागूया काहीतरी. अगं शेजारच्याला कधी उपाशी ठेवू नये असं म्हणतात, नाहीतर ते आपल्याला रात्री शांत झोपू देत नाही. काय मागू? बाहेरून कशाला, मी करते की घरी. तशी भोजनेशी माता नक्कीच आहे मी. हा बाकी तर शिकेन हळूहळू. मी काय म्हणते, मी जेवणाचं बघते, तोवर तुम्ही त्यांना कंपनी द्या ना. कशाला? ते आपल्या ड्रिंक्सला. एवढ्या लगेच एवढा बदल? हा ते बापरे बापरे, महापूर येऊन गेला ना मधी. किती बदलली मुंबई एका तासात. मिठीचं ते भीषण रूप धक्कत बसलाय. सॉरी, आता काय आयुष्यभर ऐकवणार आहे का ते? नाही ऐकवणार नाही, पण आभाळ भरून आलं की छातीत धडकी मात्र भरणार. अरे देवा, म्हणजे कोरडा दुष्काळच लिहिलाय काय काय आमच्या नशिबात. जस्ट जोकिंग. हा घरात काहीच दिसत नाही जेवणासाठी, म्हणून तर म्हटलं ना बाहेरून मागवूया. नाही मला नाही आवडत ते बाहेरचं खाणं, बाहेरच्या खाण्याने सिस्टीम बिघडती. अहो मी काय म्हणते, मी तिच्याकडे काही आहे काय बघते. हा उसनं आणून तिला परत देऊ नाही का? हा तिच्याकडून कशाला? यालाच शेजार धर्म म्हणतात, यातच मज्जा असते. तुम्ही पण जॉईन व्हा की तुमची वाईन घेऊन त्यांना. हा तोवर मी जेवणाचं आठवते.
नक्की झालंय काय तुला? महापूर येऊन गेला ना, मानसिकताच बदलली माझी. तुमचं पटायलंय मला सगळं. आता बघा, ती आपली तशी कोणी लागत नसली तरी एक सामाजिक जबाबदारी म्हणून तिची काळजी घेणं आपलं कर्तव्यच नाही का? हा, तो आलेलाही सम कसाय बरा नाही वाटत. त्यो उद्या भलतच काही घडलं तर पश्चाताप करत बसावं लागल. आता नंतर मेणबत्ती घेऊन मोर्चा काढण्यापेक्षा आधीच टायमावर मेणबत्ती घेऊन येणं कधी पण चांगलं नाही का? येते आम्ही. ती शेजारची बेल वाजवते. आता ही हायपर झाली. आता तो येऊन दार उघडतो. तो एकदम बॉक्सर शॉर्ट्स आणि बन्यांवर वगैरे आहे. काय झालं, परत अटॅक बिटॅक आला काय तुझ्या नवऱ्याला? नाही. मग एवढी अम्ब्युलन्सच्या सायरन सारखी बेल वाजवलीस? समिंदरा कुठे? हा तर आहे बेडरूम मध्ये. तू पण तिथच होता? हा. मग आता बायको बेडरूम मध्ये आणि मी हॉल मध्ये टाइमपास करायला आम्ही काय नवरा बायको आहे? लग्न होऊन 7-8 वर्ष झालेली. ही चड्डी बनान का घातली? आता घालायलाच हवं ना, असच कसं राहणार? तस नाही, एवढ्या टिचभर कपडा ते परक्या बाई सोबत. परकी कोण? हा हा, सॉरी सॉरी, आता तू परकीच नाही का? माझ्याबद्दल नाही, तिच्या बद्दल बोलती मी. ती ती सम अग, ती जीएफ आहे माझी आणि मी तिचा बीएफ, आणि तिनंच दिलं मला घालायला. हे पापे बास्किया. बास्किया शी झालून आय एम अलून. मग डोक्या उगालत ते पापा चलून. बास बास, तू किती बदलला इथं मुंबईत येऊन. मी ज्या भावावर प्रेम केलं तो हा नाही पा. हे सुरू असताना शशी मागे येतो. तो येताना बघून भाव जाम वाढलेत मी जागांचे मुंबई. आता इथं काय रेट चाललाय? जागा नाही राहिली मना. मनात भरलेली जागा मिळणं नशिबात लागत. तुम्ही इथे जेवणाचे पदार्थ आणायला आलात की जागा घ्यायला? आणि ही लिव्ह अँड लायसन्सची जागा आहे. हा, आमचं रिलेशन, आमचं रिलेशन एकदम मुक्त आहे. हो, मोकळं आहे आपल्यासारखं. ही असली अनैसर्गिक बंधन नाही का आपल्या? समी येते. अरे हे नव दाम्पत्य इथे काय करताय? दरवाजा लॉक झाला की काय? नाही नाही, ही जेवण बनवायला काही वस्तू मागायला आली होती. मिनिट, मी पुन्हा एकदा सांगतो, माझ्या बायकोशी एकेरीत बोलायचं नाही आणि अशा एकेरी कपड्यात समोरही यायचं नाही. पण हा पण तशाच बॉक्सर शॉर्ट्स आणि रंगीत बनियानमध्ये आहे. सेम पॅटर्न सेम कलर. तुम्ही पण एकेरी कपड्यातच आहे की? आणि ही समी पण तुमच्यासाठी परकीच की? हाय शॉट सेम सेम गाऊन सेम चड्डी बनियान सेम. बिल्डरने हे पण सेम दिलंय की काय प्रत्येक शॉप फ्लॅट मध्ये? सो फनी. हसा की लग्नाचा दुसराच दिवस आहे तुमचा. चेहरे काय असे बँड्रा कोर्टात गेलेल्या जोडप्यासारखे झालेत. कम ऑन गाईज, गो अँड एन्जॉय. जेवण कसली करत बसलायत? आयुष्यभर तेच करायचंय तुम्हाला. आणि हो, पाहिजे तर बिअर घेऊन जा आमच्याकडनं. 2-4 बिअर नंतर जर अशी तरल अवस्था आली ना की मग. तुमची तरल अवस्था टॉप पर्यंतच की? आता आमचं काय सांगायचं, आमचं अनलिमिटेड टॉप टाइम आहे. आमचं पॅकेजच वेगळं आहे. आमचं नका टेन्शन घेऊ तुम्ही. यू एन्जॉय, हे घ्या, ही बिअर घ्या. चेअर्स. शी शी, बिअर बिअर नाही माझ्याकडे. 27 इयर्स ओल्ड ब्लेंडेड. नाही तिच्याबद्दल. 20 हिचं वय तू कसं ओळखलंस रे? एकदम करेक्ट.
अहो बाटलीवर न कळत ना काय अभ्यास आहे माझा वाईन टेस्टर हो तुम्ही वाईन टेस्टर मी खोडावरून झाडाचं वय बी ओळखतो तसा बऱ्याच गोष्टीचा अभ्यास आहे माझा तुम्हाला सांगतो प्लीज डोंट वेस्ट देअर प्रेशियस टाइम यार न्यूली मॅरिड कपल येते सॉरी हा सॉरी प्लीज यू गो अँड एन्जॉय द कॉकटेल ऑफ स्कॉच अँड देशी कसलं बोडक्याचं एन्जॉय कंपनी नको हिला दारूचा वास पण सहन होत नाही सिगरेट चालत नाही फ्रस्ट्रेटिंग ऑर्थोडॉक्स गावठी असं खूप टोचून बोलून निघू लागतो तेवढ्यात अवनीचा स्वतःवरचा ताबा सुटतो आणि ती समोरची बिअर बॉटल बॉटम सब करते सर्व थक्क ती माझी चालतंय की आपण सोलमेट उष्ट बिष्ट सगळं अंधश्रद्धा असते हो शबरीची बोरत कशी तुमची बिअर पटापट बिअर्स पिते अवनीने तीन बिअर्स लागोपाठ एकादमात उडवल्यात सर्व आवाक द्या अजून द्या आता शंपा एवढं तुमचा स्टॉक टक्कन संपवला मी लागलं की काय तुला काय काय झालं काहीच तरी नाही झालं हा पण थंड थंड वाटलं आओ उसाच्या रसाचे पाच पाच ग्लास एवढे मोठे असे प्यायचे मी ऊस की बात अलग आहे दारू आहे ती हळूहळू प्यायची असते चव घेत सिप सिप एन्जॉय करत असं दारू अशी हळूहळू प्यायची चव घेत सिप सिप एन्जॉय करत हो हा पण बाकी सगळं असं होरपायचं भस्म्या झाल्यासारखं पण तिथं रिप रिप नाही तिथं ढग भुटी अशा बद्दल बोलते ही तिथं मघा ना मघा नक्षत्र बरसलं आमच्या गावाकडे एक म्हण आहे लागतील मघा तर घरातच हागा एवढा पाऊस पडतोय की त्यासाठी पण बाहेर जाऊ शकत नाही हलकी तरलता येते ती सही सही होते अग काय बोलतेस हा कुठ काय बोलावं कसं वागव तिकीट नाहीत आम्हाला कसले एक तिकीट एक तिकीटीवर पास झालेले गावठी ऑर्थोडॉक्स माणसांना सॉरी सॉरी चुकलं काहीतरी ऑर्थ्रो What is the pronunciation of orthodox, ma'am? Orthodox. It's orthodox. Oh, yes, yes. It's orthodox. Orthodox. R silent. Orthodox. Artha. Ghari chala, ha? Artha ghari chala. Chala, chala, ghari chala, chala. चला तिथे ना आपण आपली आपण ना स्कॉच पिऊ सॉरी सॉरी हा यू टू सॉरी मी तुमची बिअर समजून टाकली पण आपण ना आपली स्कॉच यांना देऊ हा स्टॉक एक्सचेंज स्पर्धा गाव नाही वी विल शेअर विथ देम चला या लेट अस हॅव फन वी 27 years old scotch. No. You enjoy. Aami magavto na beer. Sagla maitrini. Haan? Bahairun asha goshti magavun daru pina kay maja? Aplya gharat kaitri asa valakta. Kala mood. Kala stok. Enjoy.
चलाया स्कॉच टॉक. नको नको, मी दुपारी हार्ड ड्रिंक घेत नाही. छा भास्कर भास्कर, तुझी आम्हा दयाही येते अधिवधी. भास्कर तुझी आम्हा दयाही येते अधिमधी. घेतली आहेस का रे दुपारच्याला स्कॉचची मजा कधी? आम्हास ह्या समिंदराची पण किळू येऊ लागते, कारण सगळे तिला बाहेरून मागवावे लागते. आता हसकी ग वाईट वाटव म्हणून. चला हा आता घरी चला. चला चला चला. शशी अवनीला ओढत नेतो. हे डेंजरस आहे ग बाई, आधीच मरकट त्यात मध्य प्याली. हे मरकट नाही ग ती, डौलदार हरणी आहे, हरणी डिअर. अरे वा, हा काळवीट तरारीला अचानक ती बिअर पिते म्हणल्यावर लगेच डिअर झाली काय? हे डोंट बी जेलस हा, पण आपल्या मनात पाप नाही हा, आणि मनात जी येतं त्याला आपण पाप मानतच नाही. आता नैसर्गिक भावना पाप कशा असतील? ज्या कृत्यामुळे कुणावर तरी अन्याय होतो ते पाप. आता हित न्याय अन्याय हे पुन्हा सापेक्ष आहे. आता कुणाला तरी न्याय देताना कुणावर तरी अन्याय होणारच, नाहीतर सगळ्यांना शेम शेम चड्ड्या बनवून कशा मिळणार? सो फनी. हो ना, आता बघ ना ही अवी अवनी किती योगा योगानं भेटली, एवढा फिल्मी कोइन्सिडन्स नाही? बायको इन्सिडेंटली भेटली, पण दुसऱ्याची बायको झाल्यावर. गुड वन. ही भेट कोइन्सिडन्स नाही बीएफ. मग या अवनी आणि तुझी लव्ह स्टोरी तू मला सांगितलीस आणि मग मी ही पटकथा लिहिली फॉर सम पर्पज. तुझ्याशी फेसबुकवर मैत्री वाढवणं हा याच पटकथेतील एक ड्रामॅटिक प्लॉट पॉइंट होता. स्टोरी जरा फिल्मी वाटेल, बट रियालिटी इज स्ट्रेंजर दॅन फिक्शन. व्हायला डेंजरस तू, पण कशासाठी आहे? प्रेमासाठी. प्रेमाला प्रेम मिळावं म्हणून. प्रेम करणारी माणसं एकमेकांपासून तुटून जगत राहणं जास्त डेंजरस आहे. तोही इमोशनल होतो काही वेळ, दोघ स्तब्ध. नाही रे जगता येत, त्याच्यावर मनापासून प्रेम केलंय ना त्याच्याशिवाय. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. चलो एक बार फिर से अजनबी बन जाए हम दोनों. समी स्वतःचे अश्रू लपवण्यासाठी गॅलरीत येतो. भास्कर अस्वस्थ, तो येऊन तिला आधार देण्यासाठी खांद्यावर हात ठेवतो. ती त्याला मैत्रीची मिठी मारते. तो तिला त्याच भावनेने जवळ घेतो. पण तेवढ्यात शशी तिथे येतो. या दोघांना ते माहिती नाही. शशी प्रचंड अस्वस्थ, त्याला काय करू आणि काय नको असं होत. तो मुद्दाम तिथला पॉट पाडतो. दोघांचं लक्ष जात. दोघं दूर होतात पण कुठलाही गिल्ट नाही. समी शांतपणे आत जाते. आता दोघ एकमेकांसमोर, एक विचित्र शांतता. दोघांचा फक्त रिएक्शन्स. काय 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 दार उघडं ठेवून
उघड दिसलं म्हणून घुसायचं आणि वर बघत बसायचं. अनसिव्हिलाइज्ड, मॅनर्सलेस, ऑर्थोडॉक्स. ए तुला मी आता फोडे ना समी येत. शशी मारायचं गेस्चर लगेच बदलतो. शॅम्पियन फोडायची आहे रात्री. पार्टी ठेवली आमच्या घरी छोटीशी, आपण चौघेच. ते इन्व्हाइट करायला आलो होतो. तर ते तुम्ही यायचंय दोघांनी. नक्की येऊ ना डार्लिंग. या शुअर. सिया एट नाईट. सिया हा या आता. त्याला जवळजवळ बाहेर काढून दार लावून घेतो. भास्कर समीला खुणेनेच हाच का तो असं विचारतो. ती मानेनेच हो म्हणते. भास्कर कपाळावर हात मारतो. हेच ते माझ प्रेम. याने मला डेट्स करून लग्न केलं. त्याच्या मित्राकडून मला त्याच्या बायकोचं नाव कळलं. मग मी फेसबुकवर तिला शोधलं. तिच्या फ्रेंड लिस्ट मध्ये तू मला दिसलास. जे जेचा कलाकार मनाचा. तुझ्या वॉलवरच्या कविता वाचून तू मला सेन्सिटिव्ह वाटलास. तू मला मदत करशील असा विश्वास वाटला मला. तुझे एफबी वरचे सगळे स्केचेस मी पाहिले. अवनीचेच होते ना ते? हो. आणि मग मी तुझ्याशी मैत्री वाढवली. आय एम रिअली सॉरी बीएफ. अरे सॉरी कशा पाई. ह्या निमित्तानं मला म्हणजे अवनी बी भेटली की. पण आता काय अर्थ आहे या भेटण्याचा? अर्थ आहे. अर्थ आहे बीएफ. उशीर यांची एक कविता आहे. आणि बसल्यावर तिचा हात हातात घेताना अंतर कधी मोजू नकोस. काळाची एक भलतीच सवय पुन्हा मागे फिरण्याची. केवळ दूर मावळतीकडे पहा. ढगांच्या सावल्याही रंगीत झालेल्या दिसतील. काही विचारू नकोस, सांगू नकोस. खाली किसलेली वाळू आहे. तिच्यातून बोट फिरू देत. इथून आता साऱ्या प्रश्नांना अर्थ आहे. अंक दुसरा, प्रवेश दुसरा. स्थळ तेच, पात्र तीच, वेळ तोच दिवस. शशीने कॅन्डल लावल्या. मध्ये टेबलावर ग्लासेस, स्कॉचेस ठेवले. एकंदरीत पार्टीचा मोहोळ. तो स्वतः अप टू डेट पार्टी वेअर मध्ये आहे. तो सर्व मांडामांड करतो. तेवढ्यात आतून सेक्सी गाऊन घालून अवनी येते. त्याचे लक्ष नाही. ती येऊन फिल्मी स्टाईल मध्ये सिगरेट लाईट करू लागते. तेव्हा शशीचं लक्ष जात. हे काय चाललंय आपलं? कधीतरी पिनाऱ्याला एका फटक्यात पेटवता येते काय ते बघते. नाही होत. पेटेल पेटेल हळूहळू. सिगरेट सिगरेट सगळं पटेल. पार्टी सुरू झाली की आज की रात हो ना हे क्या. हाऊ आय एम लुकिंग इन दिस गाऊन. आय एम नॉट लुकिंग लाईक ऑर्थोडॉक्स ना. लुकिंग फॉरवर्ड ना. हे घालणार आहेस तू पार्टीला? हे पण नको घालू. ए बाई, म्हणजे मी तुला पैठणीनेच म्हणणार होतो. मला खूप आवडते पैठणी. मोरपिशी अंगावर असं मोरपीस फिरल्यासारखं वाटत. मग मी ती रोज नेसेन. पण आज कसं, त्या समिंदराला मॅच झालं पाहिजे ना. तुमची बायको शोभली पाहिजे ना एलिट. नाहीतर तुम्ही मला डिलीट कराल. असं की वाईट वाटेल म्हणून तरी. शशी खोटं खोटं हसतो. परफ्यूम मारतो. मस्त आहे. आत्ता परफ्यूम
परफ्यूम माझा पण फवारा की वाइल्ड स्टोन हे जेंट्स आहे लेडीज नाही मारत तुमच्याकडे ते बायलिंग्वल परफ्यूम नाही बायलिंग्वल हा म्हणजे ते दोन्ही लिंग ह्यांना चालणार मेल फिमेल हा लेडीज स्पेशल आहे ना हे गे वाव स्वीट हार्ट मस्त आहे बाटली वास थोडा उग्र आहे का नाही आधी वाटतो उग्र पण आपण जसे जसे उग्र व्हायला लागतो तसा तो माइल्ड व्हायला लागतो सो फनी असा की मग त्यातच मज्जा आहे आले 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 हे बरं दिसतंय ना कटरीना कैफ फक्त नीट कॅरी कर म्हणजे झालं नाहीतर कॅरिंग वाटशील असा की सो फनी शशी दार उघडतो टापटीप तयार झालेला भास्कर येतो वेलकम शो लुकिंग डूड हा हो रिअली थँक्यू हाय मिसेस सावन हाऊ डू यू डू यू आर लुकिंग जॉर्जियस हा थँक यू खर सांग ना मूर्त्या तू पण एकदम बुजगावना दिसतोय शेम परफ्यूम यांचा पण असाच वास आहे वाईल्ड स्टोन समीन मारला समीनदरा येते अतिव सुंदर दिसते तिने मोरपिशी पैठणी नेसली आहे मोरपिशी पैठणी तिथं पण बिल्डरने पैठण्या पण वाटले की काय माणसं तोडून सगळंच मॅच होत इथं त्यातच मज्जा आहे मी तर काय बाबा दुपारपासून मज्जा करताय किती वेळ बेल वाजवली दार ठुकावलं उघडलंच नाही तुम्ही आमचं घर आमचा दरवाजा उघडायचा का नाही आमचा प्रश्न आहे म्हणजे काल रात्री आमची सुहागरात असतानाही आम्ही दार उघडून माणुसकीच्या नात्याने मदत करायला गेलो आणि आमच्याच रात्रीची वाट लावून घेतली म्हणून आमच्या एवढ्या तरल दुपारची वाट लावली तरल काय तरल काय चाललं होतात आम्ही लैंगिक उपासमार आणि देशाची प्रगती ह्यावर चर्चा करत होतो ओके तर आम्ही ह्या निष्कर्षापर्यंत पोहोचलो की जिथं जिथं स्वैराचार नाही पण लैंगिक स्वातंत्र्य आहे तिथं प्रगती झाली घ्या पेक घ्या आता आपल्याकडचंच बघा ना जेव्हा खजुरावाची शिल्प कोरली गेली किंवा कामसूत्र लिहिलं गेलं तेव्हा नक्कीच सोन्याचा धूर निघत असणार चिअर्स चिअर्स खरंय तुझं म्हणणं पण इथे इथे प्रश्न वेगळा आहे तुम्ही दार का उघडत नव्हतात अहो मी तर एवढी वैश्विक विषयाची दार उघडतोय तुम्ही एका शुल्लक फ्लॅटच्या दारात अडकलाय आम्ही जरा चर्चा करण्यापूर्वी थोडस आपलं जरा ते समे सांगू काय ना सांग समभोग करत होत काय काय नाही नाही समी हे खोट आहे समी हा खोट बोलतो भास्कर तू हे खोट बोलतोय भास्कर असं नाही मी लहानपणापासून ओळखते याला हो ना भास्कर म्हणजे तो हाच भास्कर अरे हो तोच भास्कर पण नेमका कुठला जेव्हा यांना अटक आला तुम्ही डॉक्टरला आणायला गेले मी यांना कृत्रिम बस द्यायला गेले तर यांचा अटक सुटला आणि उलटून यांनी माझ्यावर अटक केला आणि नंतर मी भास्कर 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 करत होते नंतर मला ऑक्सिजन सिलेंडर लावायची गरज पडली तो भास्कर म्हणजे तुमचं झालं आमचं नाही यांचं मला काहीच कळलं नाही हो कारण ती भास्करा भास्करा जप करत होती
कोण तो भास्कर? हाच ना? हो हाच हाच तो भास्कर. पण तुमच्या वेडू सोना जानू राणा कोण? बापरे, वेडू सोना जानू राणा सावंत, हाच तुमचा मराठी बाणा? अहो किती ते गड किल्ले. एकच आहे ती, एकटीचीच नाव आहेत ती समिंदराची, हिची. म्हणजे ए इज इक्वल टू बी, बी इज इक्वल टू सी आणि सी इज इक्वल टू डी, हा याला वेगळंच समीकरण झाले. तिट फॉर त्यात काही आता रहस्यच राहिलं नाही. आता विषय संपला हो. चेअर्स. रहस्य संपलं पण विषय आता सुरू झालाय. बर मग आधी कुणाचा आयरणीवर घ्यायचा? ए बीचा, बी सीचा का सीडीचा? अरे भो सीडीचा. आयला म्हणजे आमचाच की. बोला. बोल ना आता समी. अवनी, तुमचं आता नेमकं आमचं काय होत? प्रेम, प्रेम केलं मी याच्यावर, अगदी मनापासून, अगदी प्रामाणिक. मी पण केलं अवनी. मग का गेलात मला सोडून अचानक? न सांगता सवरता का? अरे माझी काय अवस्था झाली असेल याचा जरा तरी विचार केलात का रे? का गेलात? अग गेलो नाही आम्ही, मला हकलवलं तुझ्या आबाने आणि भावाने, धमकी दिली मला. एका रात्रीत ह्या परिसरातून काळ कर, नाही तर तू तर खपशीलच. पण तुझ्या घरच्याने अवनी बी खपल. मी काय करणार होतो अवनी सांग तूच. गाव सोडलं, रात्रीत मुंबईला आलो, सैरभैर भटकलो, कुठतरी काम बघितलं, नंतर जे जे कॉलेजमध्ये ऍडमिशन घेतल्यावर हॉस्टेलमध्ये राहायची सोय झाली, नंतर फेसबुकवर आपल्या कॉलेजच्या पोरांचा ग्रुप झाला, त्यात तू दिसलीस. बघत बसायचं गो तुझा फोटो दिसरात. एक दिवस तुझं लग्न ठरल्याचं कळ. पार कोसळू गावे, पार कोसळू. पर तू सुखी होतेस म्हणून आनंद बी झाला. असं सुखी होता येतं का रे भास्कर? तू होऊ शकतोस का रे दुसऱ्या कुणासोबत सुखी? का तिच्यासोबत सुखी आहे की तो? दोघही सुखाच्या हिंडोळ्यावर डोकंडतायत, चेहऱ्यावरून ओसंडून वाहत आहे की सुख. म्हणजे मी सुखी असणं हा तुझा प्रॉब्लेम आहे? हे तुझं दुःख आहे? म्हणजे मी अशी एकटी तुझ्या विरहात केस पिंजारून, दाढी वाढवून, तुमच्यासारखी तुझ्यावर कविता करत बसले असते रडत, तर तुझा पुरुष इगो सुखावला असता ना? म्हणजे आपण की आपण वापरून सोडून दिलेली एक मुलगी अजूनही आपल्यासाठी झुरतीये म्हणून? अजिबात नाही वेडू. समी मला तुझी खरंच काळजी वाटते की तू भावनेच्या भरात. जसं तुला माझं सर्वस्व दिलं आणि प्रेमाऐवजी अविश्वास आणि संशयाची धनी झाले, तसं दुसऱ्यालाही स्वाहा करेन. हो कारण तू वेडी आहेस माझ्यावर सूड उगवायचं म्हणून. तू ह्या असल्या माणसाची सुद्धा. एक मिनिट, तुझा प्रॉब्लेम काय आहे? हा माणूस हा प्रॉब्लेम आहे की दुसरा माणूस हाच प्रॉब्लेम आहे? हा म्हणजे या अशा अर्ध गावठी क्रूड रॉ मटेरियल ऐवजी जर एक वेल पॉलिश्ड हँडसम डूड असता तर तुला माझी काळजी नसती वाटली ना? वाटली असती का? कॉज आय लव, माझ प्रेम आहे तुझ्यावर. आय लव्ह यू सोनम. अहो मग लग्न का नाही केलं हिच्याशी? हा सोना पे सुहागा झाला असता ना, का तिला एवढा सगळा ड्रामा करायला लावलं? कारण माझ्यावर विश्वास नव्हता त्याचा. मी त्याला माझं सर्वस्व दिलं म्हणजे तसंच सगळ्यांना देत सुटेन असं वाटलं त्याला. अरे प्रेम केलं मी तुझ्यावर म्हणून दिलं सर्वस्व. बायका प्रेमासाठी शरीर देतात आणि पुरुष शरीरावरच प्रेम करतात. बायकांचं मन प्रेम तुम्हाला कधीच नाही कळणार. हो सॉरी, मी ओळखलं होतं हिचं मन.
अगदी मनापासून प्रेम केले हिच्या आईने अवनीवर. साधा असं टच नाही केलं कधी संधी असून सुद्धा. फक्त चित्र काढले तिची, कविता केल्या तिच्यावर खूप साऱ्या. कविता म्हणजे काय? इंटेलेक्च्युअल मास्टरब्युशनच, बौद्धिक हस्तमैथून. हा माणूस विकृत आहे. आणि तू पळ कुठा, ऐन वेळी पाय लावून पळालासच ना. मग काय, झाडाला लटकून मारायचं होत, मग माझं प्रेम सिद्ध झालं असत. आणि तू तरी कुठे थांबलीस ग, केलंच की लग्न सगळं विसरलंय चावण. आणि थांबून काय करणार होते, तू येणार होतास जसा घोड्यावरून पळवून घ्यायला मला. तू काय फक्त कविता करत बसला असता. बघ माझी आठवण येते का, ह्याच्यात पाय टाकून बसलोय. बघ माझी आठवण येते का, ह्याच्यात हात टाकून बसलोय. बघ माझी आठवण येते का. नाहीतर हिचा मिठी तुझी ऊब शोधणं नाही बरं, मी तुला विसरत चाललोय हे मात्र खरं. असं म्हणत मित्रांसोबत दारू पिऊन कॉल गर्ल्स कडे जातात, सगळं स्वतःच्या सोयीने. काय नाही हो, या बाप्यांसाठी बाई आणि बाईक दोन्ही सारखेच असतात. नवीन असेपर्यंत कौतुक बघत काय बसतील, सतत पुसतील काय, धुतील काय, हात काय फिरवतील. जर राजूनी झाले की नवीन मॉडेलवर लक्ष गेलंच यांचं. अगदी खरं, एकदम करेक्ट. आता प्रत्येकाला ते घेता येत नाही, पण इच्छा असतेच ना. आणि ज्यांना ते घेता येत नाही ते बघा आम्ही कसे एकाच मॉडेलशी एकनिष्ठ असं म्हणून नैतिकतेचं हेल्मेट घालून मिरवणार. ओक्रॅट्स, आम्ही जरा मॉड कपडे घातले, मोकळं ढाकळं वागलो तर आम्ही चालू. ही देते, ही देते असं म्हणून हँड बिल वाटत फिरणार. पण हे वळू सारखे वास काढत फिरले तरी हे पवित्र, कारण यांची व्हर्जिनिटी जात नाही, हे प्रेग्नंट होत नाहीत ना. आणि ह्यांनी 10 पोरींसोबत मैत्रीच्या नावाखाली सेक्स केलं तर हे मग्नाचे पुत्रे. झालं, झालं राज्य माझ्यावर. अगं ती मस्करी केली होती यांना जळवायला. माझी आणि समीची फक्त चांगली मैत्री आहे. बाई आणि पुरुषात बाकी काहीही नातं होऊ शकत, पण मैत्री कधीच होऊ शकत नाही असं ओ हेनरी म्हणतो. पण काल तर तुम्ही म्हणालात की तुमच्या बऱ्याच हेल्दी मैत्रिणी आहेत म्हणून. नाही नाही नाही, त्याच्या सगळ्या मैत्रिणी हेल्दी आणि माझे सगळे मित्र ते रोगट, विकृत, विक्षिप्त, वासनांत. हो सॉरी सर, मी वर दिसतो त्याच्यावर जाऊ नका. आतून एकदम निरोग आहे मी. मनात आणि डोक्यात पाप नाही आपल्या. हा, आणि मनात डोक्यात जे येत त्याला तू पाप समजत नाही, नैसर्गिक भावना ना, नाही का. मग काय, आता मनात कुठली भावना आहे नाही का आपल्या हातात थोडीच असते. पण मनात भावना आली वे आली की लगेच तिची अंमलबजावणी नसते करू. ते विधायक आधी हृदयाच्या विधानसभेत पारित व्हावं लागते, मग मेंदू बुद्धीच्या राज्यसभेत मान्य झालं की मग अंमलबजावणीचा जी आर निघतोय. बुजते का काही काळजात. छे, तुम्हाला काळीज असत तर एवढं ओक्साबोक्षी प्रेम करणाऱ्या पोरीला तुम्ही सोडलं नसत. अहो, आमची ओळख झाल्यापासून इकडनं तिकडनं फक्त तुमचाच विषय काढून बोलत आणि रडत असते. नाव नव्हतं सांगितलं इतकं दिवस, ते मगा सांगितलं. वेडी हो तुमच्या प्रेमात. आणि हा भास्कर पण अवनीचा. खर तर हाच ओक्सा बोक्षी रडलाय माझ्याकडे तुझ्या आठवणीत. ते काय आलं रडू, पण मनात पाप नाही आपल्या. खरं सांगू का, काल मी जेव्हा यांच्या लव अफेअर बद्दल यांना विचारलं ना तेव्हा यांच्या पण डोळ्यात पाणी दिसलं मला. लपवलं ते लगेच त्यांनी, खंडी चोर पकडला होता. रहासाठी आता समीला वाईट वाटेल म्हणून तरी. काय गावने आणि तुम इतना जो मुस्कुरा रहे हो, गम है जिसको छुपा रहे हो. मला कसलं का गम आता. मी तर लग्नाच्या गमने चिकटली गेली की यांच्यासोबत. फेविकॉल का जोड, सात जन्म तक. जाहिरातीसाठी कल्पना भारी ना. म्हणजे बघा, एक जोडपे त्यांचं अजिबात एकमेकांवर प्रेम नाही, पटत नाही, रोज म्हणणं होत्या.
पण ती एकत्र राहतात का? त्यांच्या घरात फेविकॉलचा डब्बा आहे. लग्नाचा फेविकॉल, परंपरा संस्कारांचा फेविकॉल, समाजाच्या भीतीचा फेविकॉल. एकदा चिटकून दिलं कुणासोबत की झाले संबे मोकळे. नाव चिकटता, शरीर चिकटता, मनाला कोण कुत्र विचारत येऊ ते कुठं दिसत ना. मग पोरं होणार, कोरड्या मिलनातलं. ती पण कोरडीच, कुणावर कधी प्रेम न करू शकणारी. अहो अहो, त्या बाईचं मनच त्या बाप्यात नसल तर होणारी पोरं तरी रोगटच होणार ना. मग पिढ्या पिढ्या रोगट, अख्खा समाज रोगट. पण मनापासून एकमेकांवर प्रेम करणारी, जिंदगी भर का साथ निभाने की कसमे खाने वाली जोडपी तरी कुठे निभावतात ही वचन. त्यांच्या भरकटलेल्या, भांबावलेल्या, आई बाप असून सुद्धा अनाथ असलेल्या पोरांची गत जास्त वाईट ना ग. माझ काय वेगळं झालं हे बी खरे. पण समे, ज्याच्यावर प्रेम केलं त्याच्यासाठी तडजोड करत आयुष्य काढणं कधी पण सोपं असत ना ग. पण बायकांना मन मारायचं टिटॅनियस खूप लहानपणीच टोचलं जात ग. पण तुझं खरंय, ज्याच्यावर प्रेम करतो तो कसाही असला तरी त्याच्यासाठी मन मारणं सोपं जात. नाहीतर सोबतीला कुणीतरी असल्याचा भ्रम घेऊन एकटं राहण्यापेक्षा खरं खोरं एकटं राहणं केव्हाही उत्तम. येते समिंदरा थांब, तुला आता असा पोय काढता येणार नाही. येच ना, आता सगळी एवढी पटकथा लिहिली आणि क्लायमॅक्स सुचत नाही म्हणून लेखकच पळून चाललाय. हा, सगळ्यांची अशी ओपन हार्ट सर्जरी करून बागबुक करणारे हृदय अशी उघडी टाकून तुला जाता येणार नाही. यांच्यावर ट्रीटमेंट उपाय झालाच पाहिजे. हो, नाही तर झाकलं दृश्य सव्वा लाखाचं होतं ते बरं होत. उपाय तुम्ही सुचवा, समस्या तुम्ही आम्हाला सोडून गेल्यामुळे निर्माण झाली. बायकांनी निर्णय घेतलेला बरा. पूर्वी कसं स्त्री सत्ता होती, बाई बापे ठेवायची तेव्हा प्रॉब्लेम कमी व्हायची. पण पुरुष बाया ठेवायला लागल्यापासून लपडी वाढली, तेव्हा आता सत्ता तुमच्या हाती. मला निर्णय घ्यायचं स्वातंत्र्य असत तर यांच्या संग लग्नच केलं नसतं की मी. पण आता मी ते स्वातंत्र्य दिलं तर. आता हे म्हणजे पायात साखळदंड घालून डावया लावल्यासारखं. नाही अवे, तोड ते साखळदंड याशनी. आणि आणि काय, पायात घुंगरू घालून नाचू पडावर, जगू कशी एकटी. एकटी का, मी हाय की अवे, तवा मी असाही होतो. पण आता नाही घाबरत कुणाला. भास्क्या, मी आता शरीरानं तुझी नाही राहिले रे. पण मनानं हायस ना, जे झालं तू एक अपघात म्हणून विसरून जाऊ. ते घडलं तेव्हा तुझ्या मनात कोण होत. मग झालं तर ते विसरून जावे. अगं फक्त लिंगशुद्धी म्हणजे चारित्र्य नव्हे. पण मी तुझी नाही राहिले भास्कर. सात बारा बदलता येतो रे, सात फेरे नाही. ह्यामुळेच तर वाट लागली ना सगळी. सात बाऱ्यामुळे शेतकरी पिचलाय आणि सात फेऱ्यांमुळे बायका पिचल्या. पिढ्यान पिढ्या कधी जुगारणार आहोत आपण चोखड. तू तरी कुठं जुगारू शकलीस समिंद्रा? अगं ज्या पुरुषानं तुला झिडकारलं, तुझ्यावर संशय घेऊन तुला नाकारलं, त्याच्या प्रेमासाठी माग माग आलीसच ना. का नाही त्याला त्याला फाट्यावर मारून विसरून गेलीस? आणि हे सगळं करत असताना एका दुसऱ्या बाईवर आपण अन्याय करतोय याच बी भान नाही राहिलं तुला? अग अज्ञानात सुख म्हणून राहिले असते ना ग मी सुखात. ही अशी ढगफुटी सहन करत. मग काय, लई बायका ह्यालाच सुख मानत काढतात की जिंदगी. समभोग
किती जणींच्या नशिबात येतो ग हा ते ऑर्गॅझम का काय ते पिक्चरच्या बेड सीन मध्येच बघायला मिळत ज्या सुखाची चवत चाकली नाही ते न मिळाल्याचं दुःख ते कसलं ग अगं पण मी ती चव चाकली आहे ना याच्या सोबतच आणि आता दुसऱ्या कुणाही सोबत त्या गोष्टीची मी कल्पनाही नाही करू शकत त्याच काय आणि यांच्या पण मनात तूच असणार सोना वेडू जानू आणि तुझ्या मनात हा भास्करा भास्करा शेवटी राज्य माझ्यावरच येत माझ्या मनात तर काय माऊलीच राहणार आयुष्यभर तिच्यावर कविता करत राहणार म्हणजे तुम्ही म्हणता तसे नाही कविता खऱ्या कविता म्हणजे हा अजून एक पळपुटा वास्तवापासून पळून जाऊन दुःख विकून नाव कमवणारा कविवरी अवनी सखा नाही टोपण नाव चांगलं आहे पण मी वास्तवापासून पळतोय कुठे पण आता वास्तवच मला स्वीकारायला तयार नाही ना नाही मी ज्याच्या नावाचं मंगळसूत्र घातलं त्याचा संसार निष्ठेनं करणार पण नेत्यांना विचार नाही तर कार्यकर्ता निष्ठावंत आणि नेत्याचा पाय एक पाय ह्या पक्षात आणि दुसरा त्या पक्षात काय सावंतनु हो कारण मध्ये तो अवनीला स्वातंत्र्य द्यायला तयार होता म्हणजे त्याला स्वतःला मोकळं व्हायचं होतं पुरुष ना जनरली असंच करतात आपल्याला मोकळी खबी असते कुठेही उंडारायला म्हणून आपल्या बायकांना स्वातंत्र्य देण्याचा आव आणतात कारण त्यांना माहित असतं आपल्या बायकांची धाव कुंपणापर्यंत पण हे सरडे रोज रंग बदलायला मोकळे एक मिनिट मी तुझ्याशी ऑनेस्ट होतो ऑनेस्ट होता पण आता नाही राहिला ना आता तर डकफुटी झाली माझ्यावर समिंदराला कसं चालेल ती नाही त्यावेळी त्याच्या मनात पण मीच होते असणार माझा विश्वास आहे त्याच्यावर वय वय सोनू वेडा वेडू जानू नाही का पण यानेच कायम अविश्वास दाखवला माझ्यावर एवढं एकच कारण होतं काय का मी लग्नाला नकार द्यायला समी प्लीज सर्व खरं सांग आता इथे तू संशय आत्मा म्हणून मी एकटाच का विलन होऊ सांग ना सत्य मान्य मी तुझ्यावर अन्याय केला पण फक्त तुझ्यावरचा अविश्वास एवढंच कारण होतं काय ग मी त्या निर्णय घ्यायला या गोष्टीत मीच विलन आहे का ग आणि एवढंच प्रेम होतं माझ्यावर तर का नाही स्वतःचं करिअर सोडायला तयार झालीस घरात बसून माझी सेवा करण्यासाठी नव्हतोच म्हणत मी पण आपल्या मुलाला आईचं पूर्ण प्रेम सहवास मिळण्यासाठी आई विना बालपण भोगायला लागणं काय असतं हे मला माहिती आहे नंतर विटॅमिन्स आणि प्रोटीन्सचे कितीही डोस दिले ना तरी आईची डिफिशियन्सी कधीच भरून येत नाही ग आणि त्यातून एक अनामिक आजारपण आयुष्यभर मनात राहत सांग ना सत्य समी सांग मला मूल नको होत मग लग्न कशाला करायचं होत हे घ्या हे दुसरं टोक हा मग मूल नाही होऊ द्यायचं होतं तरी लग्न कशाला करायचं मग हा राव की मोकाट जी आई नाही ती बाई नाही ज्यांना मूल होऊ शकत नाही ना त्यांना विचारा मुलाची किंमत आणि काय ना कशासाठी मूल नको होत तुला करिअर साठी आता करिअर साठी काय पंतप्रधान बनणार होतीस की अंतराळात जाणार होतीस हाच वाक्य मला शशी बोलला होता आईला म्हणजे ह्या बाबतीत ह्यांचं जुळतंय काही बाबतीत आपलं जुळतंय काय करायचं मग मत जुळणं महत्वाचं की मन मत जुळली तरी मन जुळतातच असं नाही पण मन जुळली की मत जुळली नाही तरी सरकार चालतंय म्हणजे मन जुळलेल्या पक्षांनी एकत्र यावं आणि अंडी घालावी पिल्ल द्यावी काय बोलतोय हायसम हो भावना समजून घ्या संसाराचं सरकार स्थापावं पण हे सरकार 5 वर्षांनी बदलणार नसावं म्हणून पूर्ण विचार करूनच निर्णय घ्यावा माझा निर्णय पक्का आहे माझा पण माझा बी तसं असं तर माझं पण तुमचं काय आहे माझ्या मनात कायम समी राहणार आणि समीच्या मनात तुम्ही शशी आणि अवनीच्या मनात तू भास्कर आणि तुमच्या मनात पण तोच भास्कर राहणार हे जास्त डेंजरस आहे हायला होई रे
म्हणजे आपण चौघा असे एकमेकांच्या मनात काय अडकून राहणारच. मग काय चौघा एकत्र राहूया का संयुक्त पुरोगामी आघाडी, नाहीतर आपण ते घटकांचुकी करून ठरवूया तुमच्यासोबत राहायचं ते. हा काय येडधाव आहे काय? हा हो गंमत हो गंमत. लोग कानून से ज्यादा जुनून से डरते हैं क्योंकि जुनून की हिरासत से कभी रिहाई नहीं होती. इसी बात पे मैं उमेर नाज़मी जी का एक शेर फरमाता हूं, अर्ज किया है. इरशाद. निकाल लाया हूं एक पिंजड़े से एक परिंदा, निकाल लाया हूं एक पिंजड़े से एक परिंदा, अब इस परिंदे के दिल से पिंजड़ा निकालना है. हाय तो फिर अब कौन बनेगा किसका पति, ये तय करेगी दो नारियां. आपका समय शुरू होता है अब. अंक दुसरा, प्रवेश तिसरा, स्थळ तेच, दोन वर्षानंतर. मागील प्रवेशानंतर दोन वर्ष लोटली आहे. बाजूबाजूचे दोन फ्लॅट मधील भिंत पाडून आता ते एकत्र केले आहे. घरात एखादं फंक्शन असावं. शशी तयारी करतो, मित्रांशी फोनवर बोलतो. हा बोल रे भाई. अरे थँक्स अ लॉट. अरे दोन वर्ष झाली बाबा लग्नाला. अरे बाबा आजच्या काळात लग्नाची अनिव्हर्सरी वर्षांनी नाही, रोजच्या रोज सेलिब्रेट करायला हवी. अरे नाही, मुंबईत घराबाहेर पडलेला माणूस सुरक्षित परत येण्या इतकंच लग्न टिकणंही कठीण झालंय. परवा बातमी नाही वाचलीस? अरे मे मध्ये लग्न झालेल्या 200 कपल्सनी जून मध्ये डिवोर्स साठी अप्लाय केले म्हणे. अरे एका महिन्यात निकाल. सगळं कसं इन्स्टंट झालंय बाबा. आता सिलेक्शन पासून इलेक्शन पर्यंत सगळीकडे बेडूक उड्या सुरू आहेत. पण खरं सांगू का, राज्यकर्त्यांना जशी सत्ता एकत्र जोडून ठेवते ना, तशी नवरा बायकोला एकच गोष्ट आहे आणि ती म्हणजे ही बघ, हीच ती गोष्ट. पिल्लू उठला आमचं. अरे लय डॅम्बी साहेब पोरगी, आयसीवर गेले आवाज बघ तिचा. ठेवतो, मॅडम तयार होत आहेत. आलो ग चिमणे. आज जाऊन तिला घेऊन बाहेर येतो. ही काही महिन्यांची मुलगी. तो तिला शांत करत येतो, दुधाची बाटली वगैरे शोधतोय. तेवढ्यात दाराची बेल वाजते. ह्याची तारांबळ. दारात भास्कर उभाय, त्याच्याही पोटावर बाळाची पिशवी. हे काय रे कांगारू, 9 महिने तिने सांभाळलं, आता मी सांभाळतोय. शांत झोपलाय अगदी. आईशीवर गेलाय. दिसायला बघ माझ्यावर गेले बिचारा. आत या आता या. ह्याच वेळी बाहेरून अवनी आणि आतून समी एकत्र येतात आणि एकाच वेळी थांबा दृष्ट काढायची. अग बाई काय टायमिंग ना. समी तू पण मारायला लागली या दृष्ट पिष्ट गोष्टी. मुलांसाठी सगळं मानते आणि करतेही सगळं श्रद्धेने. थांबा, आल्याची गेल्याची कोल्ह्याची कुत्र्याची. माझी दृष्ट काढायलीस का बाळाची? तुला काय दृष्ट लागणार आहे कोणाची? हात बाळावरून फिरव की माझ्यावर कशाला. या आता, विनोद खूप केलेत. नाही, आधी कबूल करा मगच आत येऊ. आता काय वंच, कबूल करा की तुमची पोरगी आमच्या पोरग्यालाच द्याल. अरे देवा, म्हणजे आपण तोडलेल्या बेड्यात त्यांना घालताय परत. मस्करी केली हो, त्यातच मज्जा असते. सो फनी. पण आता मी दार अडवणार आहे. हा नाव घेतल्याशिवाय आत यायचं नाही. तेव्हा राहिलं नाव घे पोरी, आता लाजू नको. अवनीनं केली भास्कराची पूजा, समिंदराला शशीचा ओढा,
अवनीनं केली भास्कराची पूजा, समिंदराला सशीचा ओढा, नियतीच्या कृपेने झाला आमचा मनासारखा जोडा.